नमस्कार, सुस्वागतम. दानुका अॅग्रीटेक लिमिटेडच्या वतीने मी मयुरी मालणकर तुम्हा सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत आपले विक्रेते बंधू. दानुका अॅग्रीटेक लिमिटेडचे तुम्ही सगळे अविभाज्य असे घटक आहात आणि दानुका सोबत तुम्ही कित्येक वर्षांपासून जुडलेले आहात. धानुकाने बनवलेले जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता आणि तुमच्यापैकी, जसं मी म्हणाले, कित्येक वर्षांपासून जुडले गेलेले आमचे जे साथी आहेत, विक्रेते बंधू आहेत, तुम्ही आजवर कोनिका, टर्गा सुपर, बेडशीट सारख्या प्रॉडक्ट्सना जे तुम्ही साथ दिलेली आहे, प्रेम दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही मनपूर्वक तुमचे आभारी आहोत. अशीच साथ आणि असंच प्रेम आम्हाला पुढे सुद्धा तुमच्याकडून मिळत राहील अशी मी आशा करते. आज मित्रांनो, आपल्या सोबत आहेत आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत दानुका कंपनीचे ग्रुप चेअरमन माननीय श्री राम गोपाल जी अग्रवाल. जोरदार टाळ्या उजवले सरांसाठी. सर, आपका बहुत बहुत स्वागत है. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत माननीय श्री महेंद्र कुमार जी दानुका आणि आपल्या कंपनीचे डिरेक्टर मार्केटिंग माननीय श्री राहुल जी दानुका. या दोघांचंही मी मनापासून स्वागत करते. सर, आप तीनों का बहुत बहुत स्वागत है. मंडळी, आज थेट जपान वरून आपल्या सोबत काही पाहुणे मंडळी, आपले खास पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. निसान केमिकलचे CEO मिस्टर युजी सातोसान आणि त्यांचे भारतातील हेड डॉक्टर राजकुमार यादव. अ व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम टू यू. आपल्या सोबत आज आहेत निसो केमिकल इंडियाचे मिस्टर कानामोरी सान अँड डॉक्टर सजल बिस्वास. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. अ व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल आवर डिग्निटरीज, ऑल आवर स्पेशल गेस्ट अँड येस, ऑफकोर्स आमचे जे रिटेलर्स, आमचे विक्रेते बंधू आहेत, त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण सगळेच जाणता की धानुका अॅग्रीटेक जी लिमिटेड कंपनी ही भारतातील कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांसोबत काम करणारी एक अग्रगण्य कंपनी आहे. मागील 40 वर्षांपासून कंपनीचे जे अविरत कार्य सुरू आहे त्यासाठी तुमचं सगळ्यांचं जे सहकार्य आम्हाला मिळत आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी आभारी आहे तुमचे. दानुका अॅग्रीटेक लिमिटेड ही शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर समाधान देण्याकरता जागतिक स्तराचे जे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, ती भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते आणि फ्युचरमध्ये सुद्धा राहणार आहे. आपणास माहितच आहे की धानुका कंपनीचे जपान, अमेरिका तसेच युरोपातील कृषी क्षेत्रातील ज्या नामवंत, आपण ज्याला रिनाउंड असं म्हणतो, त्या नामवंत कंपन्यांसोबत विविध करार आहेत आणि आज एका विशिष्ट प्रसंगाचे औचित्य साधून आम्ही तुम्हा सगळ्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. ही डिजिटल इव्हेंट आहे मंडळी, पण तुमच्यासाठी, आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही थेट शेतकऱ्यांसोबत काम करता, तुम्ही आमचे जे प्रोडक्ट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करता, त्यामुळे आमच्यासाठी तुम्ही फार महत्वाचे आहात आणि तुमची जी साथ आम्हाला आजपर्यंत मिळाली आहे ती सुद्धा आमच्यासाठी फार महत्वपूर्ण अशी आहे. धानुकाच्या 40 वर्षांच्या इतिहासामध्ये, मला हे सांगताना फार आनंद होतोय की 40 वर्षांच्या इतिहासामध्ये आज सर्वप्रथम आम्ही रिटेलर्स म्हणजे विक्रेत्या बंधूंसाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. हा सोहळा आम्ही तुमच्यासाठी खास इथे आयोजित केलेला आहे आणि तुम्ही आजच्या कार्यक्रमाला सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थिती लावलीत, त्याबद्दल तुमचे आभार. मंडळी, संस्कृत मध्ये असं म्हटलंय, विद्या ददाती विनय, विनयाद यादी पात्रता, पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्म तथा सुख. इसका हिंदी में मतलब है, विद्या से विनयता प्राप्त होती है, विनय से पात्रता प्राप्त होती है, पात्रता से धन प्राप्त होता है और धन से धर्म प्राप्त होता है. और दोस्तों, जहां धर्म होता है वहां खुशियां, वहां सुख होता है. अर्थातच जसं मी म्हणाले की ह्या सगळ्याची जी सुरुवात आहे ती होते विद्येने आणि विद्येची जी देवता आहे मा सरस्वती, देवी सरस्वती, तिचा आपण आता तिची पूजा करणार आहोत. भारतीय संस्कृती आणि धानुकाची जी परंपरा आहे, उज्ज्वल परंपरा, ती कायम ठेवत आज आपण दीप प्रज्वलन करणार आहोत आणि मा सरस्वतीला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. चला तर सुरू करूया सरस्वती वंदन. Yeah.
आणि या पवित्र अशा सरस्वती वंदनेनंतर मी सगळ्यांना विनंती करेन की त्यांनी राष्ट्रगीतासाठी सावधान स्थितीत उभं राहायचं. मे प्लीज रिक्वेस्ट एव्हरी वन टू राईज फॉर नॅशनल अँथम. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. थँक यू सो मच एव्हरीबडी. मंडळी, राष्ट्र आणि राष्ट्राचा महत्वपूर्ण घटक म्हणजे शेतकरी आणि आपण सगळेच शेतकऱ्यांच्या सेवेत आहोत. आपणास जाणीव असेलच की कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये सर्व काही थांबलं होतं. काही गोष्टी पूर्णपणे थांबल्या, काही अंशतः थांबल्या, पण शेती आणि शेतकरी हे कधीच थांबले नाही. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो तो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. धानुका अॅग्रीटेक लिमिटेड ही जी कंपनी आहे, देशातील सर्व राज्यांमध्ये आणि त्या त्या राज्यात असणाऱ्या प्रत्येक पिकात शेतकऱ्याला सेवा देणारी कंपनी आहे. आणि आज आणखीन एका मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला जाणार आहे, कारण द्राक्ष ही जी मधुर रसाळ जी द्राक्ष आहेत, आपल्या सगळ्यांना आवडतात ती द्राक्ष. काही काळ आपल्याला आंबट लागत होती. जर द्राक्षांमध्ये आपल्याला काही करायचं आहे असं ठरवलं तर डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू सारखे जे महाभयंकर रोग आहेत ते नष्ट करावेत, ते एकदम कायमचे घालून टाकावेत असं काहीतरी स्पेशल प्रोडक्ट आणणं जरुरी आहे. बरोबर दोस्तो, अगर द्राक्ष अंगूर में अगर हमें काम करना है तो डाउनी आणि पावडरी जैसे ये जो महाभयंकर रोग है इन्हें नष्ट करने के लिए कुछ हटके प्रोडक्ट लाने की जरूरत थी. आणि आजवर कोणत्याही कंपनीने, मंडळी मला हे सांगताना फार आनंद होतोय, फार प्राऊड फिलिंग येते मला की आजवर कोणत्याही कंपनीने डाउनी आणि पावडरी या दोन्ही रोगांवर एकत्र असं एकत्रित दोन प्रोडक्ट कधीही लॉन्च केलेले नाहीयेत. आणि आज या स्पेशल कार्यक्रमामध्ये, आज या कार्यक्रमाचं या प्रसंगाचं औचित्य साधून आम्ही तुम्हा सगळ्यांना इथे निमंत्रित केलेलं आहे, कारण या दोन्ही महाभयंकर रोगांवरती प्रभावशाली असं औषध, असं प्रभावशाली असं प्रॉडक्ट आम्ही काढलेलं आहे आणि याचं आज अनावरण आपण इथे करणार आहोत, जिसका लॉन्च हम यहाँ पर करने वाले हैं. दोस्तों ये बताते हुए मुझे बहुत गर्व फील हो रहा है, मुझे बहुत प्राउड फील हो रहा है. थैंक यू सो मच. आज सब यहाँ पर आपने उपस्थिति लगाई, फिर एक बार मैं आपके आभारी हूँ. पुढे जाण्यापूर्वी मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे आपले जे विशेष मुख्य अतिथी आहेत, धानुका कंपनीचे ग्रुप चेअरमन माननीय श्री राम गोपालजी अग्रवाल, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. बट सर को बुलाने से पहले, सर हमें संबोधित करे उससे पहले मैं उनके बारे में कुछ कहना चाहूंगी. राम गोपाल जी ने हमेशा दोस्तों किसानों के हित में सोचा है और कार्य किया है. एग्रो इंडस्ट्री में उनके जबरदस्त योगदान के लिए उन्हें कई पुरस्कारों से सम्मानित भी किया गया है. उनकी गहरी प्रतिबद्धता और प्रेरित जो नेतृत्व है उसका हमारी पीढ़ी के लिए एक उत्तम उदाहरण है. सर मैं आपका बहुत बहुत स्वागत करती हूँ और आप हमें संबोधित करिए, आपसे विनंती करती हूँ. तालियां हो जाए सर के लिए. सर आपका बहुत बहुत स्वागत है. Sir, you are on अनाउंस कर दिया मेरा नाम फिर जी सर. बस एक मिनट, मैं ये
मैं सभी धानु का परिवार के विक्रेता भाइयों का हार्दिक अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं। और इससे पहले मैं अपनी बात शुरू करूं, हमारी देश की परंपरा है, हम भगवान गणेश जी का ध्यान करते हैं। मैं गणेश जी से प्रार्थना करूंगा। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि सम प्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्वकारेषु सर्वदा। आज हमारे देश में जिस प्रकार कोरोना महामारी का प्रकोप है, मैं भगवान से प्रार्थना करूंगा और हम सब मिलकर भगवान से प्रार्थना करें कि हमारे देश में इस महामारी को जल्दी से जल्दी दूर कराएं, और जो हमारे गणेश भगवान सब विघ्नों का दूर करने वाले हैं, उनसे भी प्रार्थना करेंगे कि हमारे ये सभी लोगों के लिए इन विघ्नों को दूर करें। आप सब लोग खास तौर से अंगूर के इलाके से हैं, और ऐसा ही नहीं कि आपके अंगूर भी अंगूरी होते हैं, दूसरी भी बहुत सी फसलें होती हैं। देखिए, जो प्रोडक्ट्स के बारे में बात है, जो आज दो नए फंगीसाइड्स हम जापानी कंपनियों के सहयोग से लॉन्च करने जा रहे हैं, तो हमारे साथ जापान से जुड़ रहे हैं निसान केमिकल के सातोसान और कानामुरी सान, जो निप्पन सोडा कंपनी है जिसको शॉर्ट में हम निस्सो के नाम से जानते हैं। ये दोनों कंपनियों के प्रोडक्ट्स फंगीसाइड्स आज हम लॉन्च करने जा रहे हैं। इनके बारे में विस्तार से चर्चा तो हमारे वैज्ञानिक लोग आपके साथ करेंगे, लेकिन मैं हमारे देश में कृषि के हालात क्या हैं और इस पे आज हम सब मिलकर क्या कर सकते हैं। दोस्तों, आज कोरोना से लड़ाई के लिए हमारे जो वॉरियर्स हैं, डॉक्टर्स हैं, नर्सेज हैं, पुलिसकर्मी हैं या दूसरे लोग हैं, उन सब का हमने स्वागत किया। लेकिन मित्रों, हमें अपने किसान भाइयों को भी नहीं भूलना चाहिए, वो भी हमारे एक बहुत बड़े वॉरियर हैं देश की खाद्य सुरक्षा के लिए। अगर हमारे किसान भाई रात दिन खेत में पसीना नहीं बहाए, तो आज जो हमारी सरकार 6 महीने से गरीब लोगों को मुफ्त में अनाज दे पा रही है, और इतनी तकलीफ के बावजूद हमारे देश में किसी को भूखा नहीं मरना पड़ रहा, इस सब का क्रेडिट हमारे किसान भाइयों को जाता है। मित्रों, मैं आपसे अपने देश की तुलना जो हमारे पड़ोसी मुल्क है चीन, कृषि में उनके सामने करना चाहूंगा। करीबन करीब चीन में भी 90 के दशक के बाद तरक्की शुरू हुई थी। मित्रों, आप सब जानते होंगे कि हमारा खेती का रकबा है 142 मिलियन हेक्टर, जबकि चीन का रकबा 128 मिलियन हेक्टर। हमारे देश में एवरेज बरसात होती है 1000 मिलीमीटर से ज्यादा, जबकि चाइना में एवरेज बारिश होती है 600 मिलीमीटर से ज्यादा। लेकिन मित्रों, जो एग्रीकल्चर से जीडीपी है, वो हमारी चाइना के मुकाबले 1/3 है। एफएओ का डेटा देखें 2016 का, तो हमारे देश की एग्रीकल्चर से जीडीपी थी 401 बिलियन डॉलर, जबकि चाइना की 991 बिलियन डॉलर। तो मित्रों, ये प्रश्न उठता है कि हमें क्या कमी है, क्या हमारे लिए गर्व की बात है या शर्म की बात है, कि हम इतना पीछे क्यों हैं। आज हमारी आजादी को 73-74 साल होने जा रहे हैं, और जो जापान जैसा मुल्क जो 1945 सेकेंड वर्ल्ड वार में बर्बाद हो गया था, आज अगर आप वहां जाके देखें तो उन्होंने इतनी तरक्की की है। तो आज विश्व में अगर पृथ्वी साइज के क्षेत्र में देखें, तो आज सिर्फ रिसर्च होती है जापान, अमेरिका और यूरोप में भी जर्मनी।
मित्रों, मैं आपके साथ ये साझा करना चाहता हूं कि एक पेस्टिसाइड का जन्म कैसे होता। एक पेस्टिसाइड का जन्म होने में करीबन 2000 करोड़ रुपए से ज्यादा की लागत आती है और 10-12 साल का समय लगता है तब एक नए पेस्टिसाइड का जन्म होता है। और एक नए पेस्टिसाइड को भारत देश में भी लाने के लिए जो हमारा भारत सरकार का कृषि मंत्रालय है, उसका रजिस्ट्रेशन कराने के लिए, उसका डेटा सबमिट करने के लिए भी हमें 5-7 साल लग जाते हैं। उसमें भी 30-40 करोड़ रुपए का खर्चा हो जाता है। और जब तक ये प्रोडक्ट तीन कृषि विश्वविद्यालय में या आपका जो ग्रेप का रिसर्च इंस्टीट्यूट है NRCGS वहाँ से जब तक टेस्ट होके रिकमेंडेड नहीं हो, और दूसरे बहुत सारे सेफ्टी के डेटा हम देते हैं, तो उसके बाद कहीं जाके एक नया पेस्टिसाइड मार्केट में आता है। आज अगर हमारे पास कोई नया पेस्टिसाइड आया है तो मित्रों, मेरी आपसे हाथ जोड़ के विनती है कि आप उसका सही प्रयोग कराएं, सही इस्तेमाल कराएं। अगर प्रोडक्ट का सही इस्तेमाल होगा तो प्रोडक्ट कई सालों तक हम उसका लाभ ले सकते हैं। आज फंगीसाइड के अंदर एक समस्या है कि अगर फफूंदी नाशक फंगीसाइड का सही इस्तेमाल नहीं किया जाए तो बहुत जल्दी उसके अगेंस्ट प्रतिरोधक शक्ति रेसिस्टेंस डेवलप हो जाती है। और आपको मैंने बताया कि एक नया मॉलिक्यूल कैसे डेवलप होता है, तो मैं प्रार्थना करूंगा इन मॉलिक्यूल्स का जो रिकमेंडेशन है वैज्ञानिकों की, उसके हिसाब से हम इसका इस्तेमाल करें। हर कीटनाशक के साथ एक परिपत्र आता है जो आपकी भाषा में भी होता है, तो आप किसान को जरूर सलाह दें कि उसका इस्तेमाल करने से पहले उसको जरूर पढ़े और उसमें जो रिकमेंडेशन दी गई है, साथ में जो सुरक्षा के नियम बताए गए हैं, उन सब का जरूर पालन करें। मित्रों, आप भी बहुत साल से इस व्यवसाय में हैं और मुझे भी 50 साल से ज्यादा इस क्षेत्र में हो गए। मैंने 1968 में दिल्ली में श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स से अपनी ग्रेजुएशन करने के बाद इस क्षेत्र में पैर रखा था, क्योंकि जब हम स्कूल में पढ़ते थे तो राशन के लाइन में लगकर सड़ा हुआ लाल गेहूं जो अमेरिका से हमें भीख में मांग के खाना पड़ता था, वो हालात थे हमारे देश के। और मैंने कहा कि मैं ऐसे व्यवसाय में जाऊंगा कि कल को हमारे देश को शर्म से ना झुकना पड़े किसी के आगे, हमें किसी का आगे भीख ना मांगना पड़े। और मित्रों, आज हमें अपने किसानों पर गर्व है, ना कि उन्होंने हमारे देश को आत्मनिर्भर बनाया, लेकिन आज हमारे देश के अनाज के भंडार भरे हुए हैं। जब हमारा देश आजाद हुआ तो उस समय हमें हमारे देश की अनाज की पैदावार 50 मिलियन टन थी, जो अभी बढ़कर 300 मिलियन टन हो गई है। आज अगर हम फल सब्जियों की पैदावार देखें तो आज अनाज से भी बढ़कर 320 मिलियन टन से ज्यादा हो गई है। और फल और सब्जियों में देखें तो आज महाराष्ट्र राज्य को फलों का राज्य कह सकते हैं। जितने ज्यादा फल महाराष्ट्र राज्य से पूरे देश को मिलते हैं या विदेशों को एक्सपोर्ट किए जाते हैं वो तो महाराष्ट्र से ही आते हैं। आपके जो ग्रेप्स अंगूर हैं वो पूरे विश्व में अपनी क्वालिटी के लिए जाने जाते हैं और बहुत पसंद किए जाते हैं। और हमारे देश से बहुत सारा ग्रेप्स, लाखों टन हम पूरे विदेशों में एक्सपोर्ट करते हैं। और जब हम एक्सपोर्ट करते हैं तो हमें उसके ऊपर वही कीटनाशक का प्रयोग करना चाहिए जो हमारे अंगूर की जो सबसे बड़ी रिसर्च संस्था है, इसको हम नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ग्रेप रिसर्च NRCGS के नाम से आप सब जानते हैं। और जो आज फफूंदी नाशक आपके बीच आ रहे हैं वो दोनों NRCGS से प्रमाणित है, रिकमेंडेशन है।
मित्रों, आज जैसे एनआरसीजीएस ने शेड्यूल दिया है, आज मैं एक एक्सपोर्टर कंपनी का भी शेड्यूल दे रहा था कि जिन ग्रेप ग्रोअर्स को अपना ग्रेप इन्होंने एक्सपोर्टर्स के साथ रजिस्टर किया है, तो उनकी रिकमेंडेशन के हिसाब से ही अगर आप कीटनाशकों का किसानों से प्रयोग कराते हैं, अंगूर के जो बाग वाले हैं वो भी पढ़े लिखे लोग हैं, वो भी पूरा रिकॉर्ड रखते हैं, कभी भी एक ग्रुप का फंगिसाइड लगातार स्प्रे नहीं कराएं। अगर एक स्प्रे एक फंगिसाइड के ग्रुप का किया है तो दूसरा स्प्रे दूसरे ग्रुप का फंगिसाइड्स का कराएं, तो फंगिसाइड्स की इनकी जो लाइफ है काफी समय तक आप इनसे फायदा उठा सकते हैं। मित्रों, आज जो हमारा देश कृषि में बहुत पीछे था, लेकिन आज की सरकार इन्होंने कृषि के महत्व को समझा, किसानों की महत्व को समझा। जो पीछे एक दफे अनाज में हम आत्मनिर्भर हो गए, लेकिन हमारे यहाँ एक कहावत है, जब तक ऊंट पहाड़ के आगे से नहीं गुजरता वो अपने आप को सबसे लंबा समझता है, लेकिन जब वो पहाड़ के आगे से गुजरता है तो उसको अपनी लंबाई का एहसास होता है। तो मित्रों, जब चाइना से हमारी एक तिहाई पैदावार है, अंगूरों की बात करें तो हमारे देश की पैदावार 11 टन प्रति हेक्टर है, जबकि अमेरिका की 20 टन प्रति हेक्टर, जबकि हमारे देश का किसान अमेरिका के किसान से बहुत ज्यादा मेहनत करता है, वहां सब चीज ऑटोमेटिक होती है, हमारा किसान खुद मेहनत करता है। आज किस बात की कमी है, मैं जो बातों की कमी हमारे किसानों के बीच में नहीं है और क्या होना चाहिए, वो बातें आप साझा करके अपनी बात को विराम देना चाहूंगा। तो आज हमारे देश में सबसे बड़ी कमी हमारे किसानों के पास ज्ञान नहीं पहुंचता। हमारे देश के वैज्ञानिकों ने, हमारी यूनिवर्सिटीज ने बहुत अच्छा काम किया है, जो आज आपकी संस्था NRCGS, उनके वैज्ञानिकों ने भी बहुत अच्छा काम किया है, लेकिन ये ज्ञान हम सही तरीके से किसानों तक नहीं पहुंचा पा रहे और उसमें हमारी सबकी कमी है। और हमें सबको मिलकर जो नई तकनीक है, नया ज्ञान है, आज रामायण में एक चुपाई आती है, पवन तेबल पवन समाना बुद्धि विवेक विज्ञान निधाना, कौन सो काज कठि जगमाई जो नहीं हो तात तुम पाई। तो इसमें आप देखेंगे रामायण के काल से भी विज्ञान का जिक्र हो रहा है। हनुमान जी सुजोजन हवा में पार करके लंका पहुंचे थे, आज विज्ञान था उस समय भी। आज विज्ञान के साथ हम चलेंगे और लोगों की सुनी सुनाई बात पर भरोसा नहीं करेंगे तभी हम आगे बढ़ पाएंगे। तो एक तो हमें विज्ञान के साथ जाना है, दूसरी बात, अभी तक हमारी कृषि को जंजीरों में बांध रखा था, हमारे कृषकों को बेड़िया लगा रखी थी। हमें धन्यवाद करना चाहिए, मैं दिल्ली में फिक्की के कृषि एग्रोकेमिकल्स कमेटी का चेयरमैन होने के नाते भी सरकार से पॉलिसी मैटर पर चर्चा करता रहता हूं, और हमने कहा कि हमें आप को छूट है कि हम अपना माल कहीं भी बेचे, किसी भाव पे बेचे। किसान ने क्या गुनाह किया है कि उसके लिए जबरदस्ती का कानून कि इसको अपना प्रोडक्ट APMC में ही ले जाके बेचना पड़ेगा। ये हमें बड़ी खुशी है कि प्रेजेंट सरकार ने 3 नए अध्यादेश लाके 3 काले कानूनों का विध्वंस कर दिया, APMC एक्ट। आज किसान को पूरी छूट है कि वो अपना माल देश के किसी भी कोने में, विदेश में, जहां उसको सबसे अच्छा मूल्य मिले, बेच सकता है। तो एसेंशियल कमोडिटी एक्ट का कानून था कि कभी आप प्याज रख सकते हैं, कभी आप नहीं रख सकते हैं। देखो मित्रों, व्यापारी आदमी तभी एग्रीकल्चर में पैसा लगाता है जब उसको
ये लगे कि दो पैसे उसको मिल सकते हैं। आज हमारे कृषि के क्षेत्र में बहुत ज्यादा इन्वेस्टमेंट ही नहीं है, आज इंफ्रास्ट्रक्चर नहीं है, कोल्ड चेन नहीं है, वेयर हाउसेज नहीं है, कोल्ड स्टोरेजेस नहीं है। आज सरकार ने 1,00,000 करोड़ रुपया रूरल एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर के लिए दिया है। आज सबसे बड़ा अच्छा तरीका है, सरकार ने 10,000 FPO बनाने का कार्यक्रम किया है। तो आप लोगों से ये निवेदन है, किसान भाइयों से, खास तौर से आप उनको कहें कि वो अपनी ऑर्गेनाइजेशन बनाएं और मिलकर अपनी प्रोडक्ट्स को मार्केट करें। तो एक कहावत है, फील्ड टू फोर, फील्ड टू खाने की टेबल पे आए। तो बिचौलियों का बहुत सा मार्जिन है, किसान का प्याज बिकता है 10 रुपये और शहरों में 60-80 रुपये किलो का दाम हमें देना पड़ता है। तो ये मार्जिन कहाँ है, किसको बेनिफिट हो रहा है? तो आज जब तक ये मार्जिन हमारे किसान भाइयों का नहीं बढ़ेगा, उनकी हालत नहीं सुधरेगी। आज हमने सरकार से कहा है कि देश को नया भारत बनाना है, तो हम किसानों को और गांवों को उनका नेगलेक्ट करके हम नया भारत नहीं बना सकते। आज इस देश में अभी रिजर्व बैंक का डेटा आया है, हर क्षेत्र में पीछे हैं, इंडस्ट्री के क्षेत्र में पीछे हैं, सर्विस सेक्टर में पीछे हैं, लेकिन कृषि क्षेत्र उसने हमारी GDP को बचा रखा है। पिछले साल भी हमारी 3.5% से ज्यादा GDP कृषि क्षेत्र से आई है, और इस साल पूरे देश में बहुत अच्छी बारिश हुई है, रिकॉर्ड सोइंग हुई है, और हमें उम्मीद है कि रिकॉर्ड पैदावार होगी। और हमारे किसानों को सबसे बड़ी चीज है कि सही मूल्य मिलना चाहिए, उनकी सही आमदनी होनी चाहिए। तो दूसरी बात मार्केट की हो गई, तीसरी चीज है पैसा, समय पे किसानों को पैसा मिलना चाहिए ताकि वो अपनी फसल को वेयर हाउस में रखे, जब उसको सही समय पे अच्छा पैसा मिले तो उस समय पे बेच सके। और मित्रों, मेरी आखिरी बात है पानी, जल। हमारे कवि हुए प्राचीन काल में, रहीमन पानी राखिए बिन पानी सब सून, पानी गए न उबरे माटी मानस छू। आज देश दोस्तों, कभी हम बाढ़ का सामना करते हैं, कभी सूखे का सामना करते हैं। इजराइल जैसा डेजर्ट मुल्क, उसने एक एक बूंद का इस्तेमाल करके, और हमारे प्रधानमंत्री जी ने भी एक नारा दिया, पर ड्रॉप मोर क्रॉप। आपकी कंपनी ने भी 2005 में एक नारा दिया था, खेत का पानी खेत में, गांव का पानी गांव में। आज जो हम बाढ़ और सूखे का सामना करते हैं, जब बारिश में भगवान हमें पानी देता है तो घर में हम पीने का पानी स्टोर करके रखते हैं, उसी तरह हमें हर खेत में, हर गांव में जो बारिश का जल इकट्ठा करना चाहिए, और उससे नदियों में जल कम जाएगा तो बाढ़ भी कम आएगी, और सूखे के समय वो जल हमारे काम आएगा। जो ग्राउंड लेवल वाटर हमारा नीचे जाता जा रहा है, वो भी नीचे नहीं जाएगा। तो पानी की बहुत महत्ता है, कृषि की महत्ता को कोई नहीं निकाल सकता, किसी भी क्षेत्र में पीछे है, लेकिन भूख इंसान की इतनी बड़ी चीज है कि आज जैसे जैसे शहर में तरक्की हो रही है, अच्छे फूड की, न्यूट्रिशियस फूड की डिमांड बढ़ रही है, और जो हमारे विक्रेता बंधु हैं वो किसान को इस बारे में आगाह करें कि आने वाले समय में अगर ज्यादा आमदनी करनी है तो आपको हॉर्टिकल्चर क्रॉप्स, वेजिटेबल क्रॉप्स पे फोकस करना है, और वो आप पैदा करेंगे और सही प्रकार से कीटनाशकों का इस्तेमाल करेंगे और दूसरे इनपुट्स का प्रयोग करेंगे, तो आपकी आमदनी काफी बढ़ सकती है। और हमारे देश का जो प्रधानमंत्री जी का एक नया विजन है कि 2022 तक किसानों की आमदनी दुगनी हो और 2025 तक हमारा देश $5 trillion की इकोनॉमी बने, आइए मिलकर हम सब प्रण करें कि हम अपने देश को मिलकर एक नया भारत बनाएंगे और विश्व में एक ऐसे पायदान पे अपने देश को खड़ा लाके करेंगे कि आज पूरे विश्व में हमारी इज्जत बढ़ी है, लेकिन इससे भी आगे बढ़कर पूरे विश्व में आज भारत फिर से विश्व गुरु कहराए, और हम एक विश्व गुरु के नाते हमारे देश में हमारे किसान की खुशहाली और समृद्धि कर पाएंगे, तभी हम ये दर्जा हासिल कर पाएंगे। आप सब लोगों ने मुझे प्यार से सुना, उस सब के लिए आपको प्रणाम, बहुत बहुत धन्यवाद,
शुभकामनाएं। मैं अपनी बात इस प्रार्थना के साथ समाप्त करूंगा, इस कोरोना के टाइम में सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुख भाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। तर सरांचं बोलणं जे आहे ते खूपच प्रेरणादायी आहे हे आपल्याला आता कळलंच आहे। सरांनी एवढ्या विषयांवरती सखोल अभ्यास केलेला आहे, कित्येक दशकांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, आणि जसं मी म्हणाले की एवढ्या वर्षांचा अनुभव आणि एवढं सखोल ज्ञान असून पण अतिशय डाऊन टू अर्थ अशी त्यांची पर्सनॅलिटी आहे। थँक्यू सो मच सर, आज आपने हमें संबोधित किया इसलिए बहुत बहुत शुक्रिया। मित्रांनो, आता तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो, जास्त अगदीच थोड्या वेळामध्ये आपण त्या क्षणाचे एक साक्षीदार होणार आहोत, काहीतरी भव्य दिव्य असं घडणार आहे। आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की द्राक्षातील जे महाभयंकर असे दोन रोग आहेत, त्यातील जो एक रोग आहे तो म्हणजे डाऊन इमिल्ड्यू, त्या डाऊन इमिल्ड्यू पासून पिकांचं रक्षण करण्यासाठी आणि डाऊन इमिल्ड्यू पासून पिकांची सुटका करण्यासाठी घेऊन आलो आहोत आम्ही अतिशय प्रभावशाली असं प्रॉडक्ट, आणि अगदीच थोड्या वेळामध्ये आपण त्याचं लॉन्च करणार आहोत। तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंडळी आपण स्वागत करणार आहोत द्राक्षांचा अंगरक्षक किरारीच। द्राक्षांचा अंगरक्षक किरारी डाऊनी मिल्ड्यू पासून पिकांचे रक्षण करण्यासाठी खास घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत किरारीसाठी। कम ऑन एव्हरीबडी। तर किरारीचं लॉन्च झालेलं आहे, या क्षणाचे आपण सगळे साक्षीदार ठरलेलो आहोत, आणि आय एम शुअर हे प्रॉडक्ट तुमच्या पिकांसाठी फार फायदेशीर ठरणार आहे, आणि तुमच्या बागेसाठी द्राक्षाच्या बागेसाठी हे फारच उपयुक्त असं प्रॉडक्ट आहे। मंडळी, किरारी विषयी अजून काहीतरी माहिती आपण घेणार आहोत, तर पाहूया तिचा हा व्हिडिओ। प्रत्येक बागायतदाराचा हा प्रयत्न असतो की त्याचे द्राक्ष सुदृढ व मण्यांवर कसलेही डाग नसावे, उत्पादन अधिक व उच्च दर्जाचे मिळावे, पण वातावरण बदलता क्षणी डाऊनी मिल्ड्यू बागेत येतो आणि आपली चिंता वाढवतो। पण आता आपल्या संरक्षणार्थ आले आहे नवीन जपानी तंत्रज्ञानाने निर्मित धानुका अॅग्रीटेकचे किरारी। आता डाऊनीवर तात्काळ तीव्र गतीनं आणि दीर्घ काळापर्यंत नियंत्रण संभव आहे। बरं वाटतं जेव्हा कोणी घेतं सुरुवातीपासून काळजी। द्राक्षाचा अंगरक्षक किरारी। द्राक्षांचा अंगरक्षक किरारी याच्यावरती हा छोटा व्हिडिओ तर आपण पाहिला, याची अजून माहिती घेणार आहोत, पण त्याआधी आज आपल्यासोबत जपानवरून आहेत निसान केमिकल कॉर्पोरेशनचे सीईओ मिस्टर युजी सातोसान। मी युजी सातोसान यांचं स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी किरारी बद्दलचं आपलं जे मत आहे ते व्यक्त करावं। नमस्ते एंड गुड इव्हनिंग टू ऑल द डेलीगेट्स। I am Sato from Nissan Chemical Corporation. It is very honored to receive this wonderful chance to deliver my message at this ceremony. I am excited to use this kind of way for the ceremony, which is first time for me. This message is recorded in our head office building in Tokyo. First, let me give you a short introduction about our company. We, Nissan Chemical Corporation, established in 1887, it's more than 130 years ago, as the first chemical fertilizer company in Japan. Then, we have been contributing not only in Japan, but also worldwide agriculture production until now.
our company is putting emphasis on research and development and has discovered many useful products so far. And we are specialized in manufacturing high quality product. It is our pleasure to provide such product for Indian farmers, and I believe those are significant benefit to the agriculture. Let's move to introduction of our partnership in India. Our strategy for Indian crop protection business is to strengthen partnership with the companies which have strong distribution network, market penetration, and development expertise. Danuka Agritech is our most important partner which owns such competence. Our relationship with Danuka started in 2001 as a distribution of herbicide Targa for soybean and other upland crop. Since then, our cooperation has been developed progressively and the relation has been getting stronger and stronger. Thanks for the excellent activity. The reputation of Targa, Sakura for soybean, Sempra for sugarcane, and Kempa for rice in India has been very, very good. I hope our good relationship will continue well into the future. Now, we are very pleased to announce launching new fungicide Kirari in India today. Kirari was discovered and developed by Nissan Chemical as original fungicide controlling downy mildew and launched in 2008 in Japan. Now Kirari has been sold over the world, such as Japan, Korea, EU, and South American countries. More than 20 countries in total and have been highly valued with excellent reputation in each country. Especially Kirari shows outstanding control downy mildew on grape, both in the leaf and bunches, by unique mode of action QII, which acts as antagonist of ubiquinone and inhibits the complex 3 of the respiration chain in mitochondria. Therefore, we can recommend Kirari for resistance management too in grape cultivation. Some of intelligent farmers in the world who know Kirari introduced it into the spray rotation program to produce high quality grape for their great wine. After the spray application, Kirari quickly penetrates in cuticular layer on the leaf. As a result, Kirari shows long lasting effect and good rain fastness. Because of good performance and safety, Nissan highly recommend Kirari to all of you. Please enjoy good harvest than ever before with Kirari. At last, let me thank all of you, and Nissan would like to contribute to Indian agriculture more with our product. We are looking forward to seeing you. Thank you. Dhanyawad. Thank you so much. I would like to thank Mr. Yuji Sato-san and Nissan team for their support, their association and the faith. Thanks a lot once again, sir. Moving ahead, ata apan kahi shetkaryancha manogat aikya mandali, Kirari he je product ahe te ami kahi shetkaryanna dilela ani tyanni te tyancha shetamadhye tyancha bagemadhye te vaparlela ahe ani tyanna jyache je results alele ahet te vaprun tyanna tyancha jo anubhav alela ahe to tyanni aplya sobat share kelay, tar pahuya kahi shetkaryancha manogat. मी उत्तम दौलतराव तिडके, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझ्याजवळ 35 एकर बागाचं क्षेत्र आहे. मी जवळजवळ 15 वर्षापासून हे सर्व बाग पाहतो करतो. मी सागर धनंजय महाले, कंपोस्ट पालखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. तर मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून द्राक्ष शेती करतो आणि आमच्याकडे जास्त इलॉंगेट व्हरायटी म्हणजे सोनका, आरके, सेसन वगैरे आहे. मी अमित कचेश्वर पडोळ. आमची इथे निफाड तालुक्यामध्ये सोनेवाडी या गावी एक 105 एकर द्राक्ष शेती आहे. आम्ही धानुका ॲग्रीटेक लिमिटेडचे बरेचसे प्रॉडक्ट वापरतो आणि आम्ही त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीविषयी खूप समाधानी आहोत. मी सुधाकर भास्कर क्षीरसागर, राहणार शिवडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी गेली 25 वर्ष द्राक्षाची शेती करतो.
माझ्याकडे पूर्वीपासून थॉम्सन गणेश सोनाका यासारख्या व्हरायटीज मी आतापर्यंत काढलेल्या आहे. परंतु आता मी नवीन इनोव्हेशन केलेली सुधाकर सीडलेसचं टोटल प्लांटेशन केलेलं आहे. माझं नाव श्यामराव बाबूराव माळोदे. मी साकोरे मीग इथे द्राक्ष शेती करतो. माझ्याकडे 15 एकर द्राक्ष शेती आहे. माझ्याकडे टोटल सोनाका पर्पल थॉम्सन फ्लेम या सगळ्या व्हरायटी आहे. यावर्षी 2019-20 सीझन पाहिला तर खूपच वातावरण पावसाचे अडचणी खूपच प्रमाणात होत्या. धानुका टीम आणि धानुकाचे सर्व स्टाफ हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आम्ही नुकतेच धानुकाचे एक नवीन प्रोडक्ट केरारी म्हणून जे आम्ही आमच्या द्राक्षबागेवर एक सायंटिफिक ट्रायल्स त्याच्या कंडक्ट केल्या, ज्यामध्ये आम्ही त्याच्या 150 ml 150 ml प्रति एकर ते आम्ही वापरले. ते वापरत असताना आम्ही त्याचे 2 स्प्रे घेतले. एक स्प्रे घेतला तो फूड बड डिप्रेशन ज्याला आपण पोंगावस्था म्हणतो, आणि दुसरा प्रीब्लूम स्टेज. या दोन्ही स्टेजला ज्याला आपण कळीअवस्था म्हणतो, या दोन्ही स्टेजला आम्ही त्याचे स्प्रे घेतले. आणि कम्पॅरेटिव्हली आम्ही बघितलं की जिथे आम्ही केरारी मारलं होतं तिथं डाउनीचं इन्फेक्शन अत्यंत कमी होतं. 3 एकरमध्ये एक प्लॉट आहे, त्याच्यात 1.5 एकर करता धानुका कंपनीचं क्युरारी औषध घेतलं आणि ते वापरलं. एक पहिला स्प्रे टाकला तो पोंगा स्टेजला घेतला. त्याच्यानंतर 5-6 दिवस कोणताही स्प्रे घेतला नाही. आणि जो दुसरा स्प्रे घेतला तो प्रिब्लूमला घेतला, त्याच्यानंतरही 5-6 दिवस कोणताही स्प्रे घेतला नाही. आणि तसंच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डावणी मिलेड्यू कोणत्याच प्रकारचा त्याच्यानंतर रोगही दिसला नाही. धानुका कंपनीचे अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला त्यांचं किरारी हे प्रॉडक्ट माझ्या सोनाकाच्या 15 ऑक्टोबरच्या छाटणीच्या प्लॉटवरती डेमोसाठी दिले होते. मी 4 लाईनीवरती त्याचा डेमो घेतला होता. एक पोगा स्टेजला घेतलेला होता आणि एक प्रिब्लूम स्टेजला घेतलेला होता. दुसरी गोष्ट अशी का धानुका कंपनीनं माझ्याकडं ह्या प्लॉटवर माझ्या व्हरायटीसाठी डेमो म्हणून प्लॉटची निवड केली आहे. तर त्यांचं नवीन किरारी नावाचं बुरशीनाशक त्यांनी माझ्या ह्या पोंगा स्टेजमध्ये मी यूज केलेला आहे. आणि मला त्याचे 2 ते 3 दिवसातच त्याचे रिझल्ट मला चांगल्या प्रकारे जाणवत आहेत. तर किरारी हे निश्चितच आम्हाला खूप आशादायी वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे भारतीय द्राक्ष शेतकऱ्यांना किरारीचा खूप चांगला फायदा होईल. तसेच नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, इथून बरेचसे द्राक्ष हे युरोपात आणि बाकीच्या युरोपच्या देशामध्ये UK असेल, चायना असेल, इथे निर्यात होतात. तर किरारी हे ऑलरेडी जगभरामध्ये जपान असेल या बऱ्याचशा कंट्रीजमध्ये ते द्राक्षावर रजिस्टर्ड आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की हे निर्यातीसाठीसुद्धा हे प्रॉडक्ट खूप फायदेशीर होईल. एकंदरीत विचार केला तर औषध चांगलं पण आहे आणि आपलं खर्च पण बुरशीनाशकाचा इंटरवल वाढल्यामुळे बराच कमी होतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला काही हरकत नाही आणि ते वापरलं पाहिजे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हे धानुका कंपनीचं क्युरारी औषध म्हणून जर वापरलं तर फायदेशीरच होईल असं मला वाटतं. धन्यवाद. तर मी माझ्या सर्व द्राक्ष शेती बंधूंना विनंती करतो की त्यांनी हे प्रॉडक्ट वापरावं. मला उत्कृष्ट रिझल्ट आले, त्यांनी सुद्धा या प्रॉडक्टचे रिझल्ट घ्यावे. तर मी पुन्हा एकदा धानुका आणि धानुका परिवाराचे या निमित्त मी हार्दिक त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगलं प्रॉडक्ट समस्त द्राक्ष शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. धानुका कंपनीचे किरारी बुरशीनाशक एकदम चांगले आहे. धन्यवाद. 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 तो ये थे हमारे कुछ किसान भाई जिन्होंने किरारी अपने अंगूर के बाग में इस्तेमाल की और उन्हें जो रिजल्ट्स आए उन्होंने अपने विचार हमारे साथ शेयर किए, हमारे साथ बांटे. थैंक यू सो मच. आगे बढ़ेंगे. आता मित्रांनो, किरारी विषयीची आणखी माहिती, तांत्रिक माहिती आपण घेणार आहोत. त्याची काहीतरी महत्वाच्या अशा गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे, लक्षपूर्वक ती ऐकून ती पाहायची आहे आणि लक्षात सुद्धा ठेवायची आहे. कारण किरारी हे पुढे जाऊन जेव्हा तुम्ही विकाल, जेव्हा तुम्ही वापरायचा सल्ला द्याल,
त्यावेळी तुम्हाला ही माहिती फार फायदेशीर ठरणार आहे. या माहितीवर आधारित मी काही प्रश्न कुछ सवाल मी आपसे पूछने वाली हूँ आणि हे जे प्रश्न आहे ते तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळवून देऊ शकतात. त्याबद्दल मी अधिक माहिती थोड्या वेळाने तुम्हाला देईन, पण ही माहिती लक्षपूर्वक ऐका. चला तर पाहूया किरारी विषयीची ही तांत्रिक आणि महत्वपूर्ण माहिती. अंगूर का अंगरक्षक किरारी. किरारी जापानी तकनीक से निर्मित निसान केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड का एक शोध उत्पाद है. अब जानते हैं अंगूर में डाउनी मिल्ड्यू के नुकसान के लक्षण. सबसे पहले पत्तियों की ऊपरी सतह पर तेल के धब्बे कहे जाने वाले पहले मोटे तौर पर गोलाकार पीले रंग के निशान दिखाई देने लगते हैं. इसके बाद निचले हिस्से की सतह पर सफेद फफूंद दिखाई देने लगती है. जो शूट टिप्स संक्रमित हो जाती हैं वे कर्ल हो जाती हैं और सफेद स्पोरुलेशन के साथ कवर हो जाती हैं. यहाँ पर आप देख सकते हैं अंगूर पर सफेद स्पोरुलेशन के लक्षण. डाउनी उगे हुए अंगूरों को भी संक्रमित कर देता है. अब लेते हैं किरारी की तकनीकी जानकारी. इसका ट्रेड नेम है किरारी. कॉमन नेम एमी सल्वरोम 20% SC. केमिकल ग्रुप सल्फोमोइल ट्रायजोल. ग्रुप नाम किनोन इनसाइड इनहिबिटर. किरारी की कुछ मुख्य विशेषताएं. किरारी एक निवारक और उपचारात्मक कार्रवाई के साथ नया रसायन विज्ञान है. किरारी की क्रिया का तरीका. ये माइटोकॉन्ड्रियल श्वास क्रिया को रोकता है. किरारी जल्दी से पत्तियों की मोम की परत में घुस जाता है और इस तरह बारिश से प्रभावित नहीं होता है. किरारी ब्लू ट्रायंगल से सुरक्षित फफूंद नाशक है. किरारी में फाइटोटोनिक प्रभाव रहता है. किरारी का छिड़काव का समय. किरारी का पहला स्प्रे बड बस चरण में होगा, जिसे हम पोंगा भी कहते हैं. किरारी का दूसरा स्प्रे प्री ब्लूम चरण पर होगा. किरारी की स्प्रे की मात्रा है 150 मिलीलीटर प्रति एकड़. किरारी का PHI है 59 दिन, जो NRCG द्वारा प्रमाणित है. किरारी का MRL लेवल है 0.5 मिलीग्राम प्रति किलोग्राम. किरारी की विशेषताएं. किरारी ओमाइसिटिस कवक के विभिन्न चरणों को नियंत्रित करता है, जैसे कि हाइफे, स्पोर्स और स्पोर NGO4. अब होगा डाउनी का काम तमाम. किरारी से डाउनी फफूंद के सभी चरणों पर प्रभावी नियंत्रण मिलता है. अब जानते हैं किरारी की सफलता की कहानी. ये कहानी है हमारे किसान गणेश सुखदेव पाटिल जी की, जिनका गांव है वाखेड़, तालुका डिंडोरी, जिला नासिक. गणेश सुखदेव पाटिल जी का मोबाइल नंबर है 8180828624. गणेश सुखदेव पाटिल जी ने अपनी द्राक्ष की खेती में एक हिस्से में किरारी का स्प्रे किया तथा दूसरे हिस्से में जिस तरीके से वो नॉर्मल स्प्रे किया करते थे उसी प्रकार उन्होंने नॉर्मल स्प्रे किया. उन्होंने पाया कि जिस हिस्से में किरारी का स्प्रे हुआ था वहाँ उन्हें केवल 3 किरारी के स्प्रे करने पड़े, जबकि इसके विपरीत किसान अभ्यास के दौरान उन्हें 13 स्प्रे करने पड़े. इससे गणेश सुखदेव पाटिल जी को विश्वास हुआ जिस हिस्से में किरारी का स्प्रे हुआ था वहां पे डाउनी पर जल्द नियंत्रण पाया गया और जल्द के साथ साथ एक लंबे समय तक नियंत्रण पाया गया. चलिए अब जानते हैं किरारी उपचारित तथा किसान उपचारित फसल के बीच का अंतर. जैसा कि आप पहले चित्र में देख पा रहे हैं, जिस फसल पर किरारी का उपचार हुआ है वहां पर पत्ती स्वस्थ तथा ताजी है और हरी भरी है. इसके विपरीत जहां पर किरारी का उपचार नहीं हुआ है वहां पर लीफ ड्रूपिंग पाई गई है तथा पत्ती अस्वस्थ है और मुरझा रही है.
दूसरे चित्र में आप देख पा रहे हैं जिस फसल पर किरारी का उपचार हुआ है वहां पर पत्तियां हरी भरी हैं तथा डाउनी पर भी प्रभावी नियंत्रण देखा जा सकता है। इसके विपरीत जहां पर किसान अभ्यास हुआ है वहां पर पत्तियां अस्वस्थ हैं तथा डाउनी का संक्रमण भी बढ़ता जा रहा है। चलिए अब जानते हैं किरारी के इस्तेमाल पर हमारे किसान भाइयों की राय। किरारी माइसिलियम वृद्धि पर स्पष्ट प्रभावी नियंत्रण देता है। किरारी के इस्तेमाल से 2 से 3 स्प्रे बचाए जा सकते हैं क्योंकि ये लंबी अवधि का नियंत्रण देता है। किरारी के छिड़काव से फसल और गुच्छे दोनों ही स्वस्थ रहते हैं। किरारी से पत्तियां स्वस्थ और हरी भरी रहती हैं और अंगूर की फसल मजबूत सीधी तथा जोरदार रहती है। अब होगा डाउनी मिल्ड्यू पे किरारी का प्रहार। चलिए फिर से जानते हैं संक्षेप में किरारी के बारे में। किरारी देता है निवारक और उपचारात्मक कार्रवाई। किरारी लंबी अवधि का प्रभावी नियंत्रण भी देता है। किरारी में प्रतिरोध प्रबंधन की क्षमता है। ये उच्च गुणवत्ता का निर्यात उत्पादन भी प्रदान करता है। किरारी मधुमक्खियों के लिए सुरक्षित है तथा किरारी राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र द्वारा स्वीकृत है। अंगूर का अंगरक्षक किरारी, धन्यवाद। तर द्राक्षांचा अंगरक्षक किरारी आता आलेला आहे आणि डाउनी मिल्ड्यूचा खात्मा करण्यासाठी संपूर्णपणे सज्ज आहे। मंडळी मला खात्री आहे की आपण हा जो व्हिडिओ आहे, हे जे प्रेझेंटेशन आहे, ते लक्षपूर्वक ऐकलं असेल आणि त्यात सांगितलेली जी माहिती आहे ती आत्मसात केली असेल। तुम्ही पाहिलं असेल कंपनी जी आहे ती किरारीची जी फवारणी आहे ती दोनदा करण्याचा सल्ला देते, पण काही शेतकऱ्यांनी आपल्या सोयीप्रमाणे आणि त्यांच्या शेतीप्रमाणे त्याची फवारणी 3 केली आहे, पण कंपनी तुम्हाला फक्त 2 फवारणी करण्याचा सल्ला देते। आणि जसं मी म्हणाले की माझा विश्वास आहे ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक ऐकली असेल, कारण याचा फायदा तुम्हाला किरारी वापरताना किंवा वापरण्याचा सल्ला देताना विकताना ही माहिती फार उपयोगी ठरणार आहे। आणि आता तुम्हाला ती कशी उपयोगी ठरणार आहे माहिती आहे का? आता मी तुम्हाला किरारीवर काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला जलद द्यायची आहेत, म्हणजे एकदम सुपरफास्ट। सगळ्यात आधी ज्यांची उत्तरं येतील त्यांना आमची जी टीम आहे धानुकाची ती लवकरात लवकर संपर्क साधून तुमचं जे बक्षीस आहे ते सुपूर्त करणार आहे। आय एम शुअर तुम्ही माहिती ऐकली असेल, पण जर काही मिस आउट झालं असेल तुमच्याकडून तर पुन्हा एकदा आपण जशी रिव्हिजन घेतो तशी रिव्हिजन घेणारे आज आय थिंक टीचर्स डे आहे, तर मी तुमची टीचर होते आणि तुम्हाला रिव्हिजन तुमची करून घेते। मित्रांनो, द्राक्षांचा अंगरक्षक किरारी आता आलेला आहे, तर किरारीने आपण डाउनी मिल्ड्यू वरती प्रहार करणार आहोत, त्याचं मात करणार आहोत। किरारी बुरशीच्या वाढीवर स्पष्ट आणि प्रभावी नियंत्रण करते। किरारी दीर्घकाळ प्रभावी नियंत्रण देत असल्यामुळे 2 ते 3 फवारण्या देखील आपल्या वाचतात। किरारी फवारलेल्या वेलीवर सशक्त पालवी आणि सुदृढ घड आपल्याला मिळतात। किरारीमुळे आपल्याला मिळते सशक्त हिरवीगार पाने, सुदृढ आणि जोमदार वेली। तर ही होती किरारी बद्दलची माहिती, काही हायलाइटेड पॉइंट्स आणि ह्या पॉइंट्स वरती आधारित आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। प्रश्नाची उत्तरं देण्याची सोपी पद्धत आहे, तुम्हाला तिथे चॅट बॉक्स म्हणून एक ऑप्शन असेल, त्या चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचं उत्तर, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुमचा नंबर आणि स्पेस देऊन तुमचं उत्तर, अशा प्रकारे तुम्हाला तुमचं उत्तर आम्हाला पाठवायचं आहे। फिर एक बार मैं हिंदी में रिपीट करूंगी, आपको आंसर देते टाइम चैट बॉक्स में जाना है, आपका नंबर स्पेस आपका जो आंसर है उसे पोस्ट करना है। आपका नंबर बहुत ही इंपॉर्टेंट है, आपको बख्शिश, अगर आप जीतते हो, आप विनर हो, तो आपको बख्शिश देने के लिए आपका नंबर बहुत ही इंपॉर्टेंट है। तो घाई घाई में आप नंबर मिस आउट नहीं कीजिए, नंबर स्पेस आपका आंसर, इस प्रकार आपको आपका जो आंसर है वो पोस्ट करना है। सबसे पहले जो 2 हमें आंसर देंगे उन्हें हम बख्शीस देंगे। तो सपोज आता 5 प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही 2 विजेते ठरवणार आहोत। तर सगळ्यात महत्वाची अट म्हणजे अचूक उत्तर आणि दुसरी अट म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी, इट्स लाईक अ रॅपिड फायर। तर सुरुवात करूया, सर्वात पहिला प्रश्न आहे, हातात तुमचा फोन घेऊनच बसा तुम्ही। द्राक्षाच्या अंगरक्षकाचं नाव काय? अंगूर के अंगरक्षक का नाम क्या है? व्हॉट इज द नेम ऑफ द अंगरक्षक ऑफ ग्रेप्स? कम ऑन क्विकली, तुम्हाला उत्तर द्यायचंय। पहिल्या 2 विजेत्यांना आपण बक्षीस देणार आहोत आणि इथे मी फोन हातात घेऊनच बसली आहे। बघूया आपण सर्वात आधी उत्तर देणाऱ्या 2 विजेत्यांची नावं काय आहेत। पटापट उत्तरं द्यायची आहेत तुम्हा सगळ्यांना। प्रश्न विचारला आहे द्राक्षांच्या अंगरक्षकाचे नाव काय, अंगरक्षकाचे नाव सांगायचंय।
आणि आपले जेवढे व्ह्यूअर्स आहेत तुम्ही सगळे या कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. आणि अचूक उत्तर देणाऱ्याला, सर्वात आधी उत्तर देणाऱ्या दोन विजेत्यांना आम्ही काहीतरी खास असं बक्षीस देणार आहोत. धानुकाची टीम लवकरच तुम्हाला संपर्क साधेल आणि तुमचं बक्षीस सुपूर्त करेल. तुम्ही स्क्रीनवरती चॅट विंडो पाहू शकता, चॅट बॉक्स जी स्क्रीन आहे ती तुम्ही पाहू शकता. उत्तरं यायला सुरुवात झालीय, पण सर्वात जलद उत्तर आणि अचूक उत्तर देणाऱ्यालाच बक्षीस मिळणार आहे. चला तर पाहूया पहिली दोन अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांची नावं काय आहेत. आई एम श्युअर तुम्ही तुमचा नंबर आणि स्पेस देऊन तुमचं उत्तर पोस्ट करताय. आपको आपका नंबर, स्पेस, आपका आंसर देना आहे. आणि इथे मला उत्तर देणाऱ्यांची नावं मिळालेली आहेत. सर्वात आधी उत्तर दिलेलं आहे माऊली के एस के. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन माऊली के एस के. तुमचा नंबर आहे 7798570107. आणि दुसरं अचूक आणि जलद उत्तर दिलेलं आहे अनिकेत पवार यांनी. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा नंबर आहे 8412829871. मंडळी, अचूक उत्तर आहे किरारी. द्राक्षाच्या अंगरक्षकाचं नाव आहे किरारी आणि या दोघांनी अचूक उत्तर दिलेली आहे. जोरदार टाळ्या उंचावल्या आपल्या विजेत्यांसाठी. तुमचं जे बक्षीस आहे तुमच्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधून आमची जी टीम आहे धानुकाची ती लवकरात लवकर तुमचं बक्षीस तुम्हाला पाठवून देईल. दुसरा प्रश्न, चला पटकन आपला जो फोन आहे तो हातात घ्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर लवकरात लवकर आम्हाला पाठवा. किरारीची फवारणी, पहिली फवारणी कधी करायची आहे? किरारी का पहला छिड़काव कब करना है? When is the first spray of किरारी recommended? चला पटापट पटापट मला सांगा किरारीची पहिली फवारणी कधी करायची आहे. आणि अचूक उत्तर जलद देणाऱ्यालाच आम्ही बक्षीस देणार आहोत. आणि बक्षीस हे खास असणार आहे, त्यामुळे कोणीही या कॉन्टेस्ट कडे असं दुर्लक्ष करू नका, कारण बक्षीस हे सगळ्यांनाच आवडतं, मला सुद्धा खूप आवडतं. पण मी पार्टिसिपेट नाही करू शकत कारण मला सगळे उत्तरं ऑलरेडी माहिती आहेत. आय एम शुअर तुम्ही जर प्रेझेंटेशन नीट पाहिलं असेल तर तुम्हाला सुद्धा याची उत्तरं पटापट द्यायला सोपं होणार आहे. स्क्रीन पाहू शकता तुम्ही, स्क्रीनवरती ऑलरेडी आम्हाला उत्तर यायला सुरुवात झाली आहे. अचूक उत्तर जलद देणाऱ्याला बक्षीस मिळणार आहे. आणि पाहूया अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांची नावं काय आहे. किरारीची पहिली फवारणी कधी करायची आहे? तुम्ही पाहिलं असेल शेतकऱ्यांनी आपल्या सोयीप्रमाणे तीन फवारणी केली आहे, तीन वेळा फवारणी केली आहे. पण कंपनी तुम्हाला दोनदा फवारणी करण्याचा सल्ला देते आणि त्याची पहिली फवारणी कधी करायची आहे हे तुम्हाला मला आता सांगायचंय. मला पटापट उत्तर येत नाहीयेत आणि इथे विजेत्याची नावं मला मिळाली आहेत. अभिनंदन श्यामसुंदर, अभिनंदन श्यामसुंदर पाटील. क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन. तर पाटील साहब, तुमचं आन्सर आहे पोंगा अवस्थेत. पाटील सरांनी उत्तर दिलेलं आहे पोंगा अवस्थेत आणि उत्तर अगदी बरोबर आहे. पोंगा जी तुमची अवस्था आहे, बडबस्ट असं त्याला आपण म्हणतो, त्या अवस्थेत पहिली फवारणी करायची आहे. अभिनंदन सर, तुमचा जो नंबर आहे 9423398021 हा तुमचा नंबर आहे. आणि दुसरं अचूक उत्तर दिलेलं आहे सागर बोडके यांनी, नाशिकवरून आहेत ते. 9403160803 असा तुमचा नंबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन, जोरदार आहे आपल्या विजेत्यांसाठी. पोंगा स्टेज मध्ये आपल्याला पहिली फवारणी करायची, ही माहिती तुम्ही डोक्यात फिट करून घ्या. पुढचा प्रश्न विचारते, बघूया पुढच्या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण दोन विजेते देत आहेत. किरारीच एकरी प्रमाण किती आहे? किरारी की एक एकर में कितनी मात्रा होनी चाहिए? व्हाट इज द पर एकर डोज ऑफ किरारी? चला पटापट उत्तर द्या. एक एकर मध्ये किरारी किती प्रमाणात वापरायची हे तुम्हाला सांगायचंय. थोडे थोडे प्रश्न आता डिफिकल्ट होत चाललेत का, कारण प्रेझेंटेशन मध्ये आम्ही सगळी माहिती तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत होती की प्रेझेंटेशन नीट लक्षपूर्वक ऐका. बक्षीस मिळाला तर तुम्हाला ते कामी येणारच आहे, पण पुढे जर तुम्ही किरारी विकाल, किरारी तुम्ही सल्ला द्याल लोकांना की किरारी वापरा तुम्ही तुमच्या द्राक्ष बागेमध्ये, तेव्हा सुद्धा ह्या सगळ्या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. बघूया किरारीचं एकरी प्रमाण किती आहे आणि याचं अचूक उत्तर कोण देत आहे. पर एकर, एकरी म्हणजे पर एकर तुम्हाला किती प्रमाणात किरारी वापरायचंय. उत्तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, नावं सुद्धा येत आहेत अचूक उत्तर देणाऱ्याची नावं.
आणि अचूक उत्तर देणाऱ्यांची नावं मला मिळालेली आहेत. अक्षय कृषी केंद्र पंढरपूर इथून अचूक उत्तर आलेलं आहे. सर तुमचा नंबर आहे 9890769689. कंग्रॅच्युलेशन्स. मंडळी अचूक उत्तर आहे 150 ml. 150 ml पर एकर अशा प्रमाणात तुम्हाला किरारी वापरायचं आहे. आणि दुसरं अचूक उत्तर दिलेलं आहे निलेश बापू साठे यांनी. निलेश बापू साठे यांचा नंबर आहे 9552761414. कंग्रॅच्युलेशन्स दोनही विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. 150 ml पर एकर अशा प्रमाणात तुम्हाला किरारी वापरायचंय. चला तुम्ही ज्यांनी उत्तरं दिलेली आहेत पण अगदी काही सेकंदाने मागे पुढे झालं असेल तर आशा गमावू नका, तुम्ही निराश होऊ नका, कारण अजून दोन प्रश्न आहेत किरारीवरती. किरारीचा PHI प्रतीक्षा कालावधी किती आहे तुम्हाला मला सांगायचंय ऍज पर NRCG. किरारी का PHI प्रतीक्षा कालावधी कितना आहे? व्हॉट इज द PHI ऑफ किरारी ऍज पर NRCG? जे प्रश्न आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतातच आहेत त्याची अचूक उत्तर जलद उत्तरं द्या आणि बक्षिसं जिंका. ही कॉन्टेस्ट फार इंटरेस्टिंग वाटतेय मला. याच्यातून आपल्याला माहिती पण मिळतीये, बक्षिस पण मिळत आहेत आणि तुम्हा सगळ्यांचा जो सहभाग आहे तो मला जास्त अजून एक्साइट करतोय. भले हे व्हर्च्युअल इव्हेंट जरी असलं ना तरी मला तुमचा जो प्रतिसाद मिळतोय त्यावरून मला असं मुळीच वाटत नाहीये की आपण सगळे लांब लांब बसलो आहोत. तुमचं जे सगळ्यांचं प्रेझेन्स आहे तो मला अजून एक्साइट करतोय. पटापट उत्तर द्या. अगमो आणि इथे वाट बघतीये. अचूक उत्तर जलद उत्तर आणि तुमचं बक्षीस तुम्हाला लगेचच आमची टीम जी आहे ती संपर्क साधणार आहे आणि सुपूर्त करणार आहे. किरारीचा PHI प्रतीक्षा कालावधी तुम्हाला मला सांगायचा आहे ऍज पर NRCG. आणि उत्तर देणाऱ्यांची नावं मिळालेली आहेत. इथे आहेत सागर गोडकी. क्या बात आहे सागर सर, तुम्ही तर एकदम मला वाटतं पेन पेपर घेऊनच बसलेलात माहिती लिहायसाठी. सागर गोडकी यांनी पुन्हा एकदा अचूक आणि जलद उत्तर दिलेलं आहे. सर तुमचा नंबर आहे 9403160803. कंग्रॅच्युलेशन्स. किरारीचा PHI म्हणजे प्रतीक्षा कालावधी आहे 59 दिवस. दुसरं अचूक उत्तर दिलेलं आहे कन्हैया KSK. कन्हैया KSK यांनी उत्तर दिलेलं आहे 8999017787 हा तुमचा नंबर आहे. कंग्रॅच्युलेशन टू बोथ द विनर्स. दोन्ही विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि सागर सर तुम्ही दोन प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आहेत त्यामुळे तुम्हाला तर एकदम लॉटरीच लागलेली आहे. पुढे बघूया पाचवा आणि शेवटचा किरारीचा शेवटचा प्रश्न आहे. अजून बऱ्याच काही एक्साइटिंग गोष्टी आपल्या इव्हेंटमध्ये आहेत त्यामुळे इथून कुठेही जायचं नाहीये. अजून काही वेळ तुम्ही आमच्यासोबत असंच राहायचंय. किरारीबद्दलचा पाचवा प्रश्न बघूया काय आहे. डाउनी मिल्ड्यूवरील धानुकाच्या नवीन बुरशीनाशकाचं नाव काय? डाउनी मिल्ड्यू के लिए धानुका की नई जो दवाई हमने लाई है उसका नाम क्या है? नेम ऑफ न्यू प्रोडक्ट फॉर डाउनी मिल्ड्यू कंट्रोल फ्रॉम धानुका. चला बघूया शेवटच्या प्रश्नाचं. अगदी सोपा प्रश्न आहे हा आणि या प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे हे बघणार आहोत. स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही उत्तर यायला सुरुवात झाली आहे पण अचूक आणि जलद उत्तर देणाऱ्यालाच बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे बघूया या प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे. डाउनी मिल्ड्यू वरील धानुकाच्या नवीन बुरशीनाशकाचं नाव तुम्हाला मला सांगायचंय. चलिये चलिये जल्दी अपना राईट आन्सर देणाऱ्याची नाव मिळालेली आहेत. अमित दवखर कंग्रॅच्युलेशन. सोपं उत्तर होतं काय म्हणाले तुम्हाला. अगदी सिम्पल आन्सर आहे डाउनी मिल्ड्यूवरील धानुकाच्या नवीन प्रोडक्टचं नाव किरारी आहे. ओ किरारी हे अचूक उत्तर दिलेलं आहे अमित दावखर यांनी. अमित सर तुमचा नंबर आहे 9404219165. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या दुसऱ्या विजेत्याचं नाव आहे सागर बोडके. क्या बात आहे सर, एकदम तुम्ही हॅट्रिक मारलेली आहे. तीन प्रश्नांची उत्तरं अचूक दिलेली आहेत. 9403160803. क्या बात है. कंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन टू ऑल द विनर्स. या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या सर्व विजेत्यांचं
मी धानुकातर्फे हार्दिक अभिनंदन करते. लवकरात लवकर आमची टीम तुम्हाला संपर्क साधेल. आय एम शुअर तुम्ही अचूक नंबर पोस्ट केलेले आहेत त्या नंबरवरच तुम्हाला संपर्क साधण्यात येणार आहे आणि त्या नंबरवर संपर्क साधून तुम्हाला तुमचं बक्षीस लवकरात लवकर मिळणार आहे. पण मित्रांनो, जसं मी म्हणाले की हे झालं फक्त किरारी जे आम्ही डाउनिंग व्हिडिओ साठी काढलंय. अजून एक प्रोडक्ट आहे आपलं जे तुमच्या समोर थोड्याच वेळात आम्ही सादर करणार आहोत. हा सोहळा इथे अजून संपलेला नाहीये कारण पावडरी मेंड्यू हा जो दुसरा महाभयंकर आपला जो रोग आहे द्राक्षाच्या बागेत आपल्याला आढळून येणारा, त्याला नष्ट करून त्याचं संरक्षण करण्यासाठी, पिकांचं संरक्षण, बागेचं संरक्षण करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत अतिशय प्रभावशाली असं पुढचं आपलं जे प्रोडक्ट आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी, निसोडियम सादर करत आहोत तुमच्या समोर. निसोडियमचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करणार आहोत. मंडळी पावडरी मिल्ड्यू सारख्या महाभयंकर रोगावरती प्रभावशाली असा त्या पिकांचं रक्षण करणारा, त्या बागेचं रक्षण करणारा निसोडियम आता आलेला आहे. उमेदीपेक्षा नेहमीच हा तुम्हाला जास्त देणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत पुन्हा एकदा निसोडियम साठी. तर मंडळी, जादा का वादा जे आपण म्हणतो ते हा आहे निसोडियम. आणि निसोडियम बद्दलची आणखीन अधिक माहिती आता आपण जाणून घेणार आहोत या पुढच्या व्हिडिओ मधून. ते पाहूया हा व्हिडिओ. धानुका अॅग्रीटेक लिमिटेड सादर करीत आहे नवीन जपानी तंत्रज्ञानाने निर्मित नवीनतम फॉर्म्युला असलेले बुरशीनाशक निसोडियम. पानांच्या वरच्या थरातून खालच्या थरापर्यंत जाण्याची थरभेदक क्षमता, वाफेच्या रूपात संपूर्ण कॅनोपीत पसरतो आणि सुरक्षा कवच बनवतो. हा पानांमध्ये आतपर्यंत जाऊन संक्रमणाला नियंत्रित करतो आणि एक औषधी प्रमाणे उपचार करून पानांना सुदृढ बनवतो. निसोडियम 3 ते 4 दिवसातच परिणाम दाखवतो. आपल्या उमेदीपेक्षा जास्त हा आहे निसोडियमचा शब्द. तर उमेदीपेक्षा जास्त हा आहे निसोडियमचा शब्द. मंडळी, ज्या किरारीमध्ये आपण ज्या प्रश्नांची उत्तरं दिली तसेच प्रश्न आपण निसोडियम साठी सुद्धा विचारणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आहेत निसो केमिकल इंडियाचे डिरेक्टर डॉक्टर सजल कुमार विश्वास आणि निसो केमिकल इंडियाचे जनरल मॅनेजर मिस्टर काना मोरिसान. जोरदार टाळ्या होऊन जावे त्या दोघांसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि निसोडियमची अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नमस्कार डेलिगेट्स, मायसेल्फ डॉक्टर सजल कुमार विश्वास, वर्किंग विथ दी निसो केमिकल इंडिया बेस्ट ॲट गुरगाव ॲज डायरेक्टर बिझनेस डेव्हलपमेंट. निसो इज द शॉर्ट नेम ऑफ निपॉन सोडा कंपनी लिमिटेड Japan, a leading agrochemical company, and Niso is the R&D based company developing several new molecules and introduced into almost all parts of the world, including the major countries like EU, USA, Japan, Korea, Brazil, etc. Today I am delighted to announce the launch of one of our important powdery mildew fungicide, new technology fungicide, cyclophenamide, whose trade name is Nisodium. Against the control of the powdery mildew disease of fruits and vegetables, Nisodium is registered in several countries including Japan, EU, USA with established MRL. Nisodium has got 5 unique properties. Number 1, penetrative actions, means fast entry into the leaf surface, so minimum loss. Second,
preventive and curative action means longer duration of application window. Third, translaminar action means uniform spreading within the leaf surface. The fourth, residual actions means remain active for a longer time. And the fourth and important properties is the vapor action, means it covers the spray escape areas. So all these five unique features contributes for a complete use of the product. Our important business partner in India, Dhanuka Agritech Company Limited, has registered Nisodium with Central Insecticide Board and Registration Committee and going to launch this product against powdery mildew of grape and chili. We wish you all the best for the coming season, especially for grapes, and appreciate your full cooperation for success of Nisodium in India. Thank you. Namaskar. Hi, namaste. Good evening, ladies and gentlemen. My name is Kanamori. I'm Japanese and representing Nissho Chemical India in Gurgaon, Haryana. Nissho is one of Japanese chemical companies with 100 years history, manufacturing industrial chemicals, high performance chemicals, and agrochemicals. Thiophanate methyl and acetamiprid are among agrochemicals originally developed by Nissho. Having research and development facilities, Nissho is to continue development of novel new products which help pharma, our most important partner, to protect valued crop from damages by pest attacks and improve their farm production. By the way, thanks to Dhanuka, our authorized distributor for Nissojin, for their great effort and success to development and commercialization of Nissojin. I'm very happy given this opportunity to be present at launching Nissojin together. Nissojin, owing to its multiple functions and unique mode of action, is an excellent solution to control on various crops against powdery mildew, and therefore widely used all over the world. For example, grape in Europe, South America, and Oceania countries. We are very confident of the efficacy of Nissojin. Test in your field and see the result. We believe you are satisfied with the performance versus price you paid for it. Needless to say, before you use the product, please read out the label and follow the instruction. Thank you for your attention to this video message. I wish all your best, and we meet someday in future in your field and talk about Nissojin post-COVID. Till then, be safe and care of your loved. Thank you and bye-bye. That was really nice. Sarani asa mantlela ahe, Kanamori Sarani asa mantlela ahe ki tyanna tumcha sobat bolayla far avdel tumcha shetat yeun lavkarach jeva apan ya sagyatun bahir padu ya mahabhayankar asha pandemic madhun apan jeva bahir padu teva lage lavkarach tyanna aplyala bhetaychi ichcha tyanni vyakt keleli ahe. I would like to thank Mr. Kanamori and Dr. Sajal Biswas for their valuable insights and their support
अँड देअर फेथ. थँक्यू सो मच सर. आणि आता आपण पुढे वळतोय, आपले काही शेतकरी आहेत, जसं आपण किरारी आपल्या शेतकऱ्यांना वापरायला दिलं, तसंच आपण निसोडियम सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बागेत वापरायचा सल्ला दिला, त्यांनी ते वापरलं सुद्धा आहे, आणि त्यांना त्यांच्यातून जे रिझल्ट मिळालेले आहेत, त्यांना जो अनुभव आलेला आहे, तो आता आपले काही शेतकरी बंधू आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर बघूया त्यांचं मनोगत, त्यांचा अनुभव. माझे नाव योगेश एकनाथ जाधव, राहणार मोहाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी 10 वर्षापासून द्राक्ष शेती करतो. मी समाधान वेडू शळके, गेल्या 13 वर्षापासून शेती करतोय. माझ्याकडे थॉम्सन सीडलेस, सुधाकर सीडलेस, नानासाहेब पर्पल, शरद सीडलेस व SSN या व्हरायटी आहेत. माझे नाव रमेश भिकाजी मोरे, राहणार शिरसगाव, तालुका निपाट, जिल्हा नाशिक. मी साधारणतः 15 वर्षापासून द्राक्ष बागात शेती करतोय, आणि माझ्याकडे ब्लॅक व्हरायटी आणि सफेद व्हरायटी पण आहे. नमस्कार, मी अनिल सुखदेव कुशारे, राहणार सावरगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून गेली 15 वर्षापासून मी द्राक्ष शेती करतोय. माझे नाव सोमनाथ किसनराव वाटपाडे, राहणार पाचरोणी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. येथील मी प्रगतशील शेतकरी असून माझ्या बागेवर अवकाळी पावसामुळे भुरीचे प्रादुर्भाव झालेला होता. त्याच्यामध्ये मला धानुका कंपनीचे निसोडियम प्रकारचे औषध मला डेमो म्हणून 5 गल्ल्यांसाठी दिलेले होते, आणि त्याचा वापर मी त्या 5 गल्ल्यांसाठी केला, आणि राहिलेल्या प्लॉटला मी दुसऱ्या कंपनीचे भुरीसाठी औषध वापरले. यावर्षी माझा प्लॉट साधारण 100 दिवसांचा झाला असता त्याच्यावरती भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी मी धानुका ॲग्रीटेक कंपनीचे निसोडियम हे प्रोडक्ट 5 गल्ल्यांवरती त्याचा स्प्रे घेतला, आणि बाकीच्या लाईनवरती दुसरं औषध मारले. मी धानुका कंपनीचे निसोडियम हे प्रॉडक्ट प्रिएंटिव्ह म्हणून भुरीसाठी वापर केलेला आहे. तर त्यामध्ये पहिला स्प्रे मी 27व्या दिवशी व दुसरा स्प्रे 40व्या दिवशी घेतलेला आहे. तर दुसऱ्या ट्रायल गाल्ल्यांसाठी मी दुसऱ्या कंपनीचे औषधं वापरले आहे. यावर्षी माझ्याकडे धानुका कंपनीचं नेसोडियम म्हणून हे प्रॉडक्ट भुरीच्या डेमोसाठी आलं होतं. भुरी या रोगासाठी मी हे प्रॉडक्ट वापरलं आहे. त्याचे 2 स्प्रे घेतलेत मी, 1 26व्या दिवशी आणि 1 साधारणतः 43व्या दिवशी. हे प्रॉडक्ट वापरताना मी अर्ध्याच प्लॉटला वापरलं, राहिलेल्या अर्ध्या प्लॉटला मी दुसऱ्या एका चांगल्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरलं. सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की मी जे धानुका कंपनीचे निसोडियम प्रकारचे औषध वापरले ते त्याचा प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता. जी जळालेली अवस्थेत जी भुरी दिसते तुम्ही याच्यावर प्रत्यक्ष बघू शकता. ही अत्यंत अशी व्यवस्थित जळालेली भुरी दिसते. पण साधारणतः ज्या प्लॉटमध्ये निसोडियम नावाचे जे प्रॉडक्ट वापरले तिथे मला कुठल्याही प्रकारची भुरी आढळून आली नाही, आणि साधारणतः तिचे रिझल्ट पण खूप छान भेटले आहे. आणि माझे एवढेच म्हणणे आहे की द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांनी या प्रॉडक्टचा अवश्य वापर करावा. तर निसोडियमचा रिझल्ट अतिशय सुंदर आला. भुरीचे स्पोर पूर्णपणे जळून गेले आणि बाकीच्या प्रॉडक्टचे रिझल्ट तेवढे आले नाही. तर मला धानुका कंपनीचे निसोडियमचे रिझल्ट एकदम उत्तमरित्या आलेले आहे व त्यामध्ये डाग पण नाही आहेत. मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की धानुका कंपनीचे निसोडियम या औषधाचा वापर सर्व शेतकऱ्यांनी करावा. पण मी सर्व शेतकरी बंधू मित्रांना सांगतोय की बा धानू कंपनी जे निसोडियम प्रकारचे औषध आलेले आहे ते सर्व शेतकरी बांधवांनी वापरावे अशी माझी विनंती आहे. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तो ये थे हमारे कुछ किसान जिन्होंने निसोडियम अपने अंगूर के बाग में इस्तेमाल भी किया और उनके अच्छे रिजल्ट्स भी उन्हें मिले हैं, और उन्होंने अपने विचार हमारे साथ बांटे, हमारे साथ शेयर किए हैं. थैंक यू सो मच फॉर द फेथ एंड ट्रस्ट. आगे बढ़ेंगे और फिर एक बार निसोडियम के बारे में थोड़ी टेक्निकल इन्फॉर्मेशन लेने का समय आ गया है. मैं आप सभी से रिक्वेस्ट करूंगी कि ये जो इन्फॉर्मेशन है वो ध्यान से सुने, ध्यान से उसके ऊपर आप सोचे, क्योंकि ये आपको आगे जाके बख्शिश जो इनाम है वो भी मिलाने में आपको हेल्प करेगा, और आगे जब जाके आप निसोडियम बेचोगे, निसोडियम का इस्तेमाल करोगे, तभी भी आपको ये इन्फॉर्मेशन बहुत काम आएगी. इसीलिए अब जो हम इन्फॉर्मेशन आपको देंगे वो ठीक से आप सुनिएगा. तो चलिए देखते हैं निसोडियम के ऊपर ये और वीडियो. धानुका एग्रीटेक लिमिटेड लेकर आए हैं पाउडरी मिल्ड्यू के नियंत्रण के लिए
विश्व की नवीनतम तकनीक निसोडियम, आपकी उम्मीद से ज़्यादा निसोडियम का वादा। निसोडियम निपन सोडा जापान कंपनी का एक अनुसंधान उत्पाद है पाउडरी मिल्ड्यू के प्रभावी नियंत्रण के लिए। निसोडियम में मौजूद रसायन साइफ्लूफेनामाइड 5% EW फॉर्मुलेशन में है। अब जानते हैं पाउडरी मिल्ड्यू के लक्षण। सबसे पहला लक्षण, पाउडरी मिल्ड्यू का घाव अक्सर पत्तियों के निचले स्तर पर पाया जाता है। दूसरा लक्षण, बहुत छोटे नारंगी से काले गोलाकार संरचनाएं जिन्हें क्लिस्टोथेशिया कहा जाता है, ये पत्तियों की ऊपरी और निचली सतहों पर विकसित होती हैं। तीसरा लक्षण, अनुकूल मौसम के दौरान फफूंदी का क्रमिक अधपतन होता है। चौथा लक्षण, वे एक राख के समान ग्रे रंग में बदलते हैं और जल्दी ही बीजाणुओं में शामिल हो जाते हैं। पांचवा लक्षण, क्लिस्टोथेशिया भी बेरी पर दिखाई देती है। छठा लक्षण, प्रभावित बेरी सूख जाते हैं और गिर भी सकते हैं। अब जानते हैं पाउडरी मिल्ड्यू के रोग चक्र के बारे में। प्राथमिक संक्रमण संक्रमित कलियों से होती है, जैसे ही मौसम गर्म और उमस भरा होता है और साथ में तापमान 20 से 30 डिग्री के बीच होता है तो भूरी के अणु तेजी से बढ़ने लगते हैं, जैसा कि आप इस चित्र में देख पा रहे हैं, और ये टहनियों, पत्तों और बेरीज में फैल जाते हैं। द्वितीय संक्रमण जमीन में पड़े संक्रमित पत्तियों या टहनियों से होता है। अब जानते हैं निसोडियम की तकनीकी जानकारी। इसका व्यापारिक नाम है निसोडियम, साधारण नाम साइफ्लूफेनामाइड 5% EW, रासायनिक समूह फिनाइल एसिटामाइड। निसोडियम एक उच्च स्तर की फसल की सुरक्षा के लिए बनाया गया अनोखा EW फॉर्मुलेशन है। ये प्राथमिक और द्वितीय संक्रमण दोनों को नियंत्रित करता है। ये निवारक और उपचारात्मक कार्रवाई करता है। ये लंबी अवधि तक प्रभावी नियंत्रण देता है। निसोडियम ट्रांसलेमिनार और वेपर क्रिया द्वारा जो घने कैनोपियों में रोग के नियंत्रण में सुधार करता है। निसोडियम कई देशों में पंजीकृत है, जैसे कि यूरोपीय संघ, जापान, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोरिया, ऑस्ट्रेलिया और कनाडा। चलिए अब जानते हैं निसोडियम की फफूंदी नाशी गतिविधि के बारे में। निसोडियम फफूंद के संपूर्ण जीवन चक्र में प्रभावी नियंत्रण देता है, जैसे बीजाणु, हिस्टोरिया गठन, हाइफे विकास और बीजाणु गठन। ये सभी पर प्रभावी नियंत्रण देता है और अंगूर की फसल को पाउडरी मिल्ड्यू से बचाता है। आइए अब जानते हैं निसोडियम का छिड़काव कब करें। निसोडियम का छिड़काव 200 मिलीलीटर प्रति एकड़ की मात्रा में छटनी के 35 से 50 दिन के भीतर करें, यानी कि प्री ब्लूम और बेरी डेवलपमेंट की अवस्था के बीच। निसोडियम का PHI 50 दिन का है, जो NRCG द्वारा प्रमाणित है, और इसका MRL लेवल है 0.2 मिलीग्राम प्रति किलोग्राम। निसोडियम पाउडरी मिल्ड्यू को रोकने की नई तकनीक। आइए जानते हैं निसोडियम का नया फॉर्मूला पौधे पर कैसे काम करता है। निसोडियम में है 5 एक्शन फॉर्मूला। पहला पेनिट्रेटिव, दूसरा प्रिवेंटिव एंड क्यूरेटिव, तीसरा वेपर एक्शन, चौथा ट्रांसलेमिनार और पांचवा रेजिडुअल, जो दे आपकी अंगूर की फसल को पाउडरी मिल्ड्यू से संपूर्ण सुरक्षा। आइए जानते हैं निसोडियम का 5 एक्शन फॉर्मूला कैसे काम करता है। इसकी मॉलिक्यूलर संरचना के कारण ये पेनिट्रेटिव एक्शन के रूप में तेजी से पौधे में प्रवेश करता है। तेजी से प्रवेश के बाद ये ट्रांसलेमिनार कार्रवाई प्रदर्शित करता है और पत्ती की दूसरी तरफ पहुंच जाता है। इसके बाद ये वेपर क्रिया के द्वारा उस पत्ती में तथा आसपास की पत्तियों में रसायन को पूरी तरह से फैला देता है, जिसके नतीजे से बिना किसी वेस्टेज के पूरी तरह से कवरेज देता है और घने कैनोपी में रोग के नियंत्रण में सुधार लाता है।
उपरोक्त तीन क्रियाओं के परिणाम स्वरूप निसोडियम निम्नलिखित क्रियाएं प्रदर्शित करता है: रोग निरोधी, रोग निवारक तथा लंबी अवधि का नियंत्रण। अब देखते हैं निसोडियम के परिणाम कुछ गौर से। जैसा कि आप पहले चित्र में देख पा रहे हैं, जो पत्ती निसोडियम से उपचारित है वे हरी भरी तथा स्वस्थ है। इसके विपरीत दूसरी पत्ती जो किसान अभ्यास द्वारा उपचारित है उसमें फफूंद के धब्बे दिखाई दे रहे हैं तथा पत्ती भी अस्वस्थ है। अब देखते हैं निसोडियम के परिणाम कुछ गौर से, यानी कि माइक्रोस्कोपिक व्यू में। 2 से 3 दिनों के बाद किसान अभ्यास में माइसीलियम की वृद्धि फिर से शुरू हो गई है, जबकि निसोडियम में स्पष्ट अवरोध दिखाई दे रहा है। निसोडियम के परिणाम और अवलोकन। निसोडियम स्प्रे के 2-3 दिनों के बाद ही परिणाम दिखाई देने लगते हैं। स्वस्थ और हरी भरी फसल, छिड़काव के 2-3 दिनों में स्पष्ट दृश्यमान परिणाम, कम बेरी ड्रॉप और फर्म बेरीज दिखाई देती हैं, टेंड्रल्स नरम दिखाई देते हैं जो शाखाओं के वजन को पकड़ने के लिए एक समर्थन के रूप में कार्य करते हैं, गुच्छों में अधिक ताजगी और स्वस्थता दिखाई देती है। निसोडियम 5-एक्शन फॉर्मूला के साथ अंगूर की फसल को देता है निवारक और उपचारात्मक कार्रवाई। ये लंबी अवधि का प्रभावी नियंत्रण भी देता है। इसमें प्रतिरोध प्रबंधन की क्षमता है। ये उच्च गुणवत्ता का निर्यात उत्पादन प्रदान करता है। ये मधुमक्खियों के लिए भी सुरक्षित है। निसोडियम राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र द्वारा स्वीकृत है। आपकी उम्मीद से ज्यादा निसोडियम का वादा। धन्यवाद। तर उम्मीद से ज्यादा है निसोडियम का वादा असं म्हणत निसोडियम आता तुमच्या पिकांचं, तुमच्या बागेचं, द्राक्षाच्या बागेचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि बुरीपासून बुरीला कम्प्लिटली नष्ट करण्यासाठी याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता। मंडळी, हे प्रॉडक्ट किरारी आणि निसोडियम हे दोन्ही जे प्रॉडक्ट्स आहेत ते खास जपानवरून आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण इंडियामध्ये आणलेले आहेत, भारतामध्ये आणलेले आहेत आणि यामागे धानुकाची जी टीम आहे त्या टीमने हे दोन प्रॉडक्ट्स भारतामध्ये आणण्यासाठी त्यावर अविरत प्रयत्न केले। 3 वर्षांपासून ते यावर काम करतायत आणि यामागे त्यांची खूप मेहनत आहे, त्यांचे प्रयत्न आहेत। तर निसोडियम आणि किरारी सारख्या प्रभावी आणि चमत्कारी प्रॉडक्ट्सना आपल्या समोर त्यांनी सादर केलंय आणि त्यामागे त्यांच्या ज्या फिलिंग्स आहेत, त्यांचा जो अनुभव आहे, ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांचे आपण मनोगत ऐकले, त्यांचे अनुभव ऐकले। तर या शेतकऱ्यांसोबत त्यांनी इतके वर्ष काम केलं, त्यांना हे दोन्ही प्रॉडक्ट त्यांना वापरायला सल्ला दिला त्यांनी आणि त्यावर परीक्षण वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये या टीमने केलेलं आहे। तर या टीमचं आता आपण त्यांचे जे विचार आहे, त्यांचं मनोगत आहे, ते आपण ऐकणार आहोत। पाहूया धानुकाच्या या टीमचं अनुभव। नमस्कार, धानुका एग्रीटेक लाए हैं सीधा जापान से डाउनी और पाउडरी के लिए विश्व की सबसे आधुनिक तकनीक। धानुका के किरारी और निसोडियम दे द्राक्ष के किसानों को अच्छी गुणवत्ता और ज़्यादा पैदावार। धन्यवाद। हाय फ्रेंड्स, आप सबको पता है भारत का ग्रेप्स दुनिया भर में एक्सपोर्ट होता है, यूएस हो, ऑस्ट्रेलिया हो, मिडल ईस्ट हो या यूरोप हो। इसलिए आप सबके लिए हम लोग लाए हैं दुनिया का सबसे ज़्यादा दमदार 2 फफूंदीनाशक। थैंक यू। धानुका 2 विश्वस्तरीय फफूंद नाशक लेकर आई है जो जापानीज कंपनी के द्वारा लाए गए हैं और आपकी अंगूर की फसल में आपकी उम्मीद से ज़्यादा यह है धानुका का वादा। नमस्कार, आज धानुका जापान वरुण घेऊन आली आहे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान। द्राक्ष पिकातील डाउनी मिडल्यूच्या नियंत्रणासाठी किरारी आणि भुरी नियंत्रणासाठी निसोडियम, मला विश्वास आहे ही दोन्ही नवीनपूर्ण बुरशीनाशके द्राक्ष पिकातील संरक्षणामध्ये मैलाचा दगड ठरतील। धन्यवाद। नमस्कार, धानुका ॲग्रीटेक लिमिटेडच्या वतीनं विश्वविख्यात तंत्रज्ञान
अर्थात किरारी आणि निसोडियमच्या रूपाने भारतीय द्राक्ष शेतीला समर्पित करत आहोत. मला खात्री आहे किरारी आणि निसोडियम भारतीय द्राक्ष शेतीमध्ये नवीन संजीवनी आणतील आणि द्राक्ष शेतीला नवीन ऊर्जा देण्याचं काम करतील. धन्यवाद. द्राक्षावरील डाउनी आणि पावडरी करता जगातील सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आता भारतात. डाउनीसाठी किरारी आणि पावडरीसाठी निसोडियम हे दोन्ही नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. किरारी आणि निसोडियम हे द्राक्ष उत्पादनाला नवी दिशा देतील. धन्यवाद. सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंना येणाऱ्या हंगामाबद्दल शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार. कल के बेहतर बदलाव के लिए अब तैयार हो जाएं, क्योंकि धानुका एग्रीटेक लिमिटेड ले करके आ रहा है दो नए विश्व स्तरीय उत्पाद जिसका नाम है किरारी. किरारी अंगूर का अंगरक्षक जो देगा डाउनी से लंबी अवधि तक और जल्द नियंत्रण. दूसरा उत्पाद है निसोडियम. निसोडियम का 5-एक्शन फॉर्मूला हमारे द्राक्ष को देगा पाउडरी से नियंत्रण. धन्यवाद. तर ही आहे आपल्या धानुकाची प्राऊड टीम ज्यांनी अविरत प्रयत्नांनी हे दोन्ही प्रॉडक्ट जपानवरून भारतात आणलेले आहेत आणि त्यावरती परीक्षण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. सो प्राऊड ऑफ यू दी एंटायर टीम. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या म्हणून जोरदार पूर्ण टीमसाठी. आणि यानंतर पुढे वळणार आहोत. आय एम शुअर आतापर्यंत निसोडियमची माहिती जी आम्ही तुम्हाला दिली ती तुम्ही नीट लक्षपूर्वक समजली असेल, ऐकली असेल, कारण आता वेळ आली आहे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना बक्षिसं देण्याची. आणि बक्षिसं तुम्हाला मिळतात अचूक आणि जलद उत्तरं दिल्यावरती. पण पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन करून घेऊया आपण. निसोडियम बद्दल काही महत्वाचे मुद्दे आहेत, काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, ते आपण जाणून घेऊया. तर आपल्या उमेदीपेक्षा जास्त देतो हा निसोडियमचा शब्द आहे. भुरीला नियंत्रित करण्यासाठी जागतिक स्तराचे तंत्र आता आपल्या हाती आलेले आहे. निसोडियम मुळे मिळते निरोगी आणि हिरवीगार वेली. निसोडियम फवारणीच्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला दिसतात त्याचे स्पष्ट रिझल्ट. निसोडियम मुळे सशक्त मणी आणि मण्यांची कमी गळ, सुटसुटीत गळ, ज्यामुळे मण्याच्या विकासाला मिळतो वाव. मंडळी, हे आहे निसोडियमचे काही हायलाइटेड मुद्दे, काही हायलाइटेड पॉइंट्स. आणि आता या मुद्द्यांवर, या माहितीवर आधारित आपण काही प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला. आणि या क्वेश्चन आन्सर राऊंड मध्ये बघूया तुमची स्मरणशक्ती किती तल्लक आहे. आणि आय एम शुअर की मागच्या वेळी जर तुम्ही चान्स मिस आउट केला असेल तर आता तुम्हाला संधी आहे. पुन्हा एकदा 5 निसोडियमचे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. निसोडियम साठी खास ही बक्षिस जिंकण्याची संधी पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे. तर बघूया पहिला प्रश्न आपला काय आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छिते उत्तरं देण्याची जी प्रक्रिया कशी आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तुमचा मोबाईल नंबर स्पेस तुमचं उत्तर. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचे. आपका मोबाईल नंबर स्पेस आपका जो आंसर है. इस प्रकारे आपको आपके चैट बॉक्स में ये जो आंसर है वो हमें भेजना है. प्लीज मेक श्योर कि आप नंबर जो है वो राइट नंबर आपका डाल रहे हो, क्योंकि इसी नंबर पर हमारी धानुका की जो टीम है वो आपको कॉन्टैक्ट करेगी और आपका जो प्राइज है, आपका जो इनाम है वो आपको देगी. चलिए तो देखते हैं पहला सवाल क्या है. पहला सवाल है दोस्तों, भभूतिया रोग के लिए साइक्लोफेनामाइड 5% सक्रिय तत्व वाले फफूंदी नाशक का नाम क्या है. भूरी करता साइक्लोफेनामाइड 5% सक्रिय तत्व असलेले बुरशी नाशकाचे नाव काय आहे. व्हाट इज द नेम ऑफ द फंगिसाइड हैविंग एक्टिव इंग्रेडिएंट साइक्लोफेनामाइड 5% EW. चलिए तो जल्दी आंसर दीजिए. पटापट उत्तर देणाऱ्याला, पटापट उत्तर देणाऱ्या 2 विजेत्यांना आपण बक्षीस देणार आहोत. आपली प्रक्रिया, आपली जी प्रोसेस आहे ती सेमच आहे. उत्तर द्या, जलद उत्तर द्या आणि बक्षीस जिंका. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता उत्तर देणाऱ्यांची नावं आपल्याला दिसतायत आणि जलद उत्तर कोण देतंय हे सुद्धा आपल्याला तिथे कळतंय. आणि उत्तर आलेलं आहे अमित दावकर. पुन्हा एकदा तुम्ही अचूक उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे. अमित दावकर यांनी उत्तर दिलेलं आहे, अचूक उत्तर आहे निसोडियम. निसोडियम आहे भुरी करता साइक्लोफेनामाइड 5% सक्रिय तत्व असलेलं बुरशीनाशक. आणि अचूक उत्तर अमित दावकर यांनी दिलंय 9404219165 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. यानंतरचं अचूक उत्तर दिलंय अमोल पोपट बाबर यांनी 9561717001 हा त्यांचा नंबर आहे. दोघांचंही हार्दिक अभिनंदन. क्या बात आहे. कंग्रॅच्युलेशन.
अचूक उत्तर निसोडियम त्यांनी दिलंय आणि तुम्ही बक्षीस जिंकलंय. पुढे वळूया. पुढचा जो प्रश्न आहे मंडळी, लक्ष देऊन ऐका, उत्तर तुम्हाला माहित असेल अशी मी आशा करते. निसोडियमचा पीएचआय किती आता तुम्हाला सांगायचंय. प्रतीक्षा कालावधी निसोडियम का कितना है, कितने दिन का है, व्हाट इज द पीएचआय ऑफ निसोडियम इन डेज. चला तर बघूया उत्सुक उत्तर कोण देत आहे, जलद उत्तर कोण देत आहे. ही सर्व माहिती तुम्हाला निसोडियमच्या प्रेझेंटेशन मध्ये आम्ही सांगितलेली आहे. जर प्रेझेंटेशन नीट ऐकलं असेल, नीट पाहिलं असेल, तर तुम्ही नक्कीच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. तुमची एक्साइटमेंट आणि तुमची जी तुमचा जो सहभाग आहे तो कायम आहे याबद्दल मला फार आनंद होतोय. उत्तर मिळालेलं आहे पुन्हा एकदा अमोल बाबर यांनी उत्तर दिलेलं आहे. अचूक उत्तर आहे 50 दिवस. निसोडियमचा पीएचआय प्रतीक्षा कालावधी आहे 50 दिवस. अमोल बाबर यांनी पुन्हा एकदा अचूक उत्तर दिलंय. तुमचं हार्दिक अभिनंदन. 9563171001 हा तुमचा नंबर आहे. आणि दुसरं उत्तर दिलेलं आहे आपल्याला नवीन विजेता मिळालेला आहे रवींद्र तांबे. रवींद्र तांबेजी तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. अचूक उत्तर जलद उत्तर दिलेलं आहे 9960465795 हा तुमचा नंबर आहे. तर पुन्हा एकदा दोन्ही विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. बघूया पुढचा प्रश्न काय हा थोडासा कठीण आहे प्रश्न. यामध्ये खरंच तुमची स्मरणशक्ती तपासली जाऊ शकते. भूरी नियंत्रित करण्यासाठी निसोडियमच्या 5 ज्या क्रिया आहेत त्यापैकी एक महत्वाची क्रिया तुम्हाला मला सांगायची. बहुतिया रोग, पावडरी मिल्ड्यू आपण ज्याला म्हणतो, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, उसके नियंत्रण के लिए निसोडियम की 5 क्रिया में से कोई भी एक क्रिया मुझे आपको बतानी है. नेम ऑफ एनी, नेम एनी वन एक्शन आउट ऑफ 5 टू कंट्रोल पावडरी मिल्ड्यू बाय निसोडियम. बघूया अचूक उत्तर कोण देत आहे, जलद उत्तर कोण देत आहे. यामध्ये खरंच तुमची जर स्मरणशक्ती तपासतोय आम्ही. 5 एक्शन सांगितलेल्या मला आठवते. प्रेझेंटेशन मध्ये आधी पुन्हा रिपीट सुद्धा झाली आहे ही गोष्ट. 5 एक्शन पैकी एक कोणतीही ऍक्शन मला सांगा आणि बक्षीस जिंका. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती ऑलरेडी उत्तर यायला सुरुवात झाली आहे. बघूया अचूक उत्तर कोणी दिलंय आणि जलद उत्तर कोणी दिलंय. कोणतीही एक क्रिया सांगायची तुम्हाला 5 पैकी. आणि अमित दावकर क्या बात है, अमित जी पुन्हा एकदा तुम्ही अचूक आणि जलद उत्तर दिलेलं आहे. बाकीचे लोक काय करताय, काय तुम्ही अचूक उत्तर द्यायची तुम्हाला पण लवकरात लवकर द्यायची. अमित सर तुम्ही पुन्हा एकदा उत्तर दिलेलं आहे. अमित सरांनी वेपर उत्तर दिलेलं आहे आणि नंबर आहे तुमचा 9404219165. कॉंग्रॅच्युलेशन्स ताळ्या. आणि दुसरं उत्तर अचूक दिलेलं आहे सुभाष रणदिवे यांनी. सुभाषजी तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. तुमचा नंबर आहे 9422519157. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. चला तर मग आता शेवटचे 2 चान्सेस आहेत तुमच्याकडे बक्षीस जिंकण्याचे. पाहूया या 2 प्रश्नांची उत्तरं कोण देते. अमितजींना थोडस आता आपण मागे टाकण्याचा प्रयत्न करूया. अमित सरांनी भरपूर बक्षिसे जिंकली आहेत. मी माझ्या तर शुभेच्छा आहेच तुम्हाला की तुम्ही अजून बक्षिसे जिंका. पण बाकीचे लोक कमवान तुम्ही सुद्धा बरोबर उत्तर द्या की जरा. द्राक्ष छाटणी नंतर पुढचा प्रश्न नीट ऐका. द्राक्ष छाटणी नंतर किती दिवसांपर्यंत निसोडियम फवारणीची शिफारस केली गेली आहे. अंगूर की छटाई की कितने दिनों तक निसोडियम के छिड़काव की शिफारिश की गई है. Up to how many days the nisodium application is recommended after pruning of grapes? Chala patapad uttar dya. Khup soppa prashna ahe ha ani presentation madhe sudha yachi maiti apan tumhala dileli ahe. Ata mala navin vijete have ahet. Come on, evde sagle jana apla ha karyakram baghtay. Tumcha sudha naav mala vijetancha list madhe have ahet. आता कोणते 2 नवीन विजेते आपल्याला मिळत आहेत. अमित सर तुम्ही उत्तर नक्कीच देऊ शकता आणि जिंकण्याचा पूर्ण हक्क आहे तुम्हाला. पण मला नवीन अजून विजेते हवे आहेत. मला माझी तर इच्छा आहे की सगळ्यांनाच आपण बक्षीस देऊ. आणि उत्तर आलेलं आहे, बघूया कोणाचं आहे उत्तर. कृषीराज अॅग्रो एजन्सी गिरनारे इथून उत्तर आलेलं आहे. बरोबर उत्तर, अचूक उत्तर आहे मंडळी 35 ते 40 दिवस. 35 ते 40 दिवसांपर्यंत तुम्हाला फवारणीची शिफारस केली गेली आहे. आणि अचूक उत्तर दिलेलं आहे कृषीराज अॅग्रो एजन्सी गिरनारे इथून.
त्यांचे नंबर आहे 9890906092 आणि अचूक दुसरं उत्तर देणाऱ्या विजेत्याचे नाव आहे अमित दावकर. अमित दावकरांनी पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे. 9404219165 अचूक उत्तर. 35 ते 40 दिवस दोन्ही आपल्या विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न. आता जास्त वेळ न दवडता तुमची उत्कंठा मी जास्त ताणणार नाहीये. बघूया पुढचा प्रश्न काय. निसोडियमचं एकरी प्रमाण किती आहे हे तुम्हाला मला सांगायचंय पर एकर. हा व्हॉट इज द रेकमेंडेड डोज ऑफ निसोडियम पर एकर. निसोडियम का एक एकर में कितनी मात्रा में इस्तेमाल करना है ये आपको मुझे बताना है. चलिए जल्दी मुझे बताइए पर एकर प्रमाण निसोडियम से किती है. प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतोय आणि याचं उत्तर हा शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा चान्स आहे तुमच्याकडे बक्षीस जिंकण्याचा आणि उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. बघूया आपण अचूक उत्तर देणारा पुढचा विजेता कोण ठरणार आहे. आणि मंडळी तुम्ही जो नंबर पोस्ट करताय तुमच्या उत्तरासोबत त्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करून आमची जी धानुकाची टीम आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बक्षीस सुपूर्द करणार आहे. आणि उत्तर आलेलं आहे मंडळी कन्हैया के एस के 8999017787 यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे 200 ml हे राईट आन्सर आहे. 200 ml पर एकर हे तुमचं प्रमाण आहे. लक्षात ठेवा नीट कारण पुढे जाऊन तुम्हाला विकताना वापरताना निसोडियम हे तुम्हाला नक्कीच कामी येणार आहे. दुसरं उत्तर बरोबर दिलेलं आहे कृषीराज अॅग्रो एजन्सी गिरनारे इथून. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. 9890906092 हा त्यांचा नंबर आहे. पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. अशीच जिंकण्याची जी मजा असते ना मंडळी तर फारच वेगळी असते. आणि असं म्हणजे रॅपिड फायर मध्ये बक्षीस जिंकणं म्हणजे थोडस तुम्हाला तुमचं लक्ष सुद्धा तिकडे मला वाटतं तुम्हाला कामी येतं. आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. आता मी बोलणार आहे आपल्या पुढच्या सेगमेंटकडे. मंडळी प्रश्न झालेले आहेत बक्षीस तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये आम्हाला फोन करून मिळतील. आता थोडस आपण क्लायमॅक्स कडे वळूया. आपलं जे इव्हेंट आहे त्यामध्ये आता मी बोलणार आहे राहुलजी धानुका. आपल्या डिरेक्टर मार्केटिंग आहेत त्यांना. राहुलजी धानुका हे धानुका एग्रेटिक लिमिटेडला यशस्वी करण्यामध्ये त्यांची फार महत्वाची भूमिका आहे मंडळी. राहुलजींना नवीन नवीन उपक्रम आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाची विशेष आवड आहे. भारतीय कृषी विषयाचा त्यांना सखोल असा अभ्यास देखील आहे. आणि आता मी राहुलजींना विनंती करेन की त्यांनी या प्रोडक्ट विषयी जे दोन नवीन प्रोडक्ट आलेले आहेत त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि त्यावरती आपले जे विचार आहेत ते आपल्यासोबत व्यक्त करावे. राहुलजी तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आप सभी जानते हैं भारत द्राक्ष उत्पादन में एक अग्रणी देश है. महाराष्ट्र में 3.5 लाख एकड़ में द्राक्ष की खेती होती है. 1 लाख टन से अधिक अंगूर अरब देशों में यूरोप में और अन्य देशों में एक्सपोर्ट किया जाता है, निर्यात किया जाता है. द्राक्ष कई बीमारियों से जूझता है और द्राक्ष का शेतकारी इन बीमारियों से परेशान भी रहता है. जापान रिसर्च एंड टेक्नोलॉजी में काफ़ी आगे है. जापान ने अंगूर के लिए 2 नए फफूंदी नाशक तैयार किए और धानुका लेके आया है जापान से ये 2 नए फफूंदी नाशक. पहला किरारी, अंगूर का अंगरक्षक किरारी, और दूसरा निसोडियम. आपकी उम्मीद से ज़्यादा, ये है निसोडियम का वादा भारत के अग्रणी शेतकारियों के लिए. धानुका की तरफ से धन्यवाद. धन्यवाद राहुल जी. अगदी थोड्या शब्दांमध्ये त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि आपल्याला संबोधित देखील केलंय. यानंतर मंडळी मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. आपले जे रिटेलर्स आपले जे विक्रेते बंधू आहेत ज्यांनी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपल्याला आज एक नाही तर 2-2 नवीन प्रॉडक्ट्स मिळालेले आहेत. डाउनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू साठी आपल्याला किरारी आणि निसोडियम असे हे 2 प्रॉडक्ट मिळालेले आहेत आणि याचा नक्कीच तुम्ही सगळे जास्तीत जास्त वापर कराल आणि जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा वापर करण्याचा तुम्ही सल्ला द्याल याची मला खात्री आहे. नक्कीच धानुका अॅग्रीटेक लिमिटेडचे आपल्याला जे आज रामगोपाल जी वर्मा रामगोपालजी अग्रवाल हे आपल्याला आज लाभले प्रमुख अतिथी म्हणून. धानुका कंपनीचे हे ग्रुप चेअरमन आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते. आज आपल्यासोबत होते निसान केमिकलचे सीईओ
श्री युजी सातोसान आणि त्यांचे भारतातील हेड डॉक्टर राजकुमार यादव त्यांचं मी आभार मानते. निसो केमिकल इंडियाचे आपल्यासोबत होते कानामोरी सान आणि डॉक्टर सजल बिस्वास त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आजचा कार्यक्रम अटेंड केल्याबद्दल, आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल, आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर माननीय महेंद्र कुमार धानुकाजी यांचं सुद्धा मी आभार मानेन आणि आपल्या कंपनीचे डिरेक्टर मार्केटिंग आता ज्यांनी आपल्याला संबोधित केलं श्री राहुल धानुकाजी यांचे सुद्धा मी आभार मानेन. धन्यवाद तुम्ही सगळे आज वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि धानुकाजी जी आपली मॅनेजिंग टीम आहे, संचालक मंडळ, आपलं पूर्ण पदाधिकारी, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. मला खात्री आजचा हा सोहळा तुम्हाला नेहमीच लक्षात राहील. आजकाल जो इव्हेंट है डिजिटल हो फिर भी आपको हमेशा ये इवेंट याद रहेगा क्योंकि एक नहीं दो दो प्रोडक्ट्स आज हमें मिले हैं और ये प्रोडक्ट्स हमेशा आपकी आपकी सहायता करेंगे और आपकी जो अंगूर की जो बाग है वो और भी उसे यू नो बहरने में आपको हेल्प करेंगे, ये मैं आशा करती हूँ. आज तक आपने जो हमें साथ दिया है, आपका जो आशीर्वाद हमारे साथ बना रहा है वो आगे भी ऐसे ही बना रहेगा, ये आशा करती हूँ. और आप सभी से अलविदा कहती हूँ. थैंक यू सो मच. एंकर मयूरी साइनिंग ऑफ. धन्यवाद.